1992 ला स्थापन झाली आणि विविध प्रकल्प उपक्रमांमधून नवी मुंबई नेहमीच देशातच नव्हे तर जगभरात विविध प्रकल्पांवर नावारूपाला आलेली महानगरपालिका नावलौकिक पावलेली महापालिका म्हणून आपण जाणतो. यावर्षी सुद्धा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आपण देशातील 10 लाख ते 40 लाख लोकसंख्येची जी मोठी शहर आहे त्या मोठ्या शहरांमध्ये सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान आपल्या शहराला मिळालेला आहे हेही या निमित्तानं विशेषत्वाने आदरांजली द्यावं वाटतं. आणि याचं सारं श्रेय हे नवी मुंबईकर नागरिकांना आणि ज्या स्वच्छताकर्मी दैनंदिन हे शहर स्वच्छ ठेवतात त्यांना आयुक्त साहेबांनी हा पुरस्कार स्वीकारताना अर्पित केलेला आहे. आणि निश्चितच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा 30वा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी अनुभवत असणाऱ्या सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी प्रसारमाध्यमांचे विविध प्रतिनिधी त्याचप्रमाणे विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी प्रतिनिधी आणि स्वच्छताप्रेमी नागरिक यांना देखील आजच्या या 30व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने नववर्षाच्या आणि वर्धापन दिनाच्या महापालिका वर्धापन दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आदरणीय आयुक्त साहेब आणि इतर मान्यवरांना विनंती करतो की दीप प्रज्वलनाने आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले मॅडम, सन्माननीय अतिरिक्त आयुक्त संजय काकडे साहेब, प्रशासन विभागाचे उपायुक्त नादासाहेब चाबुकसार, सन्माननीय मुख्य रेखा वित्त अधिकारी धनराजजी गरड साहेब, शहर अभियंता संजयजी देसाई साहेब, डॉक्टर राजय साहेब, कडुसकर साहेब, वर्षा भगत मॅडम, पवार सर, सर्वच मान्यवरांनी दोन्ही पवार सर कृपया मंचावर यावं. सन्माननीय नगररचनाकार केकान साहेब यांनीही कृपया मंचावर यावं. बावीसकर मॅडम महापालिका सचिव यांनी सर्व विभाग प्रमुखांनी कृपया मंचावर यावं ही विनंती आहे. आज या 30व्या वर्धापन दिन सोहळ्याचं औचित्य साधून संपन्न होणारा आजचा हा दीप प्रज्वलनाचा सोहळा विविध सेवा सुविधांच्या दीपज्योती प्रतिकात्मक रीतीनं प्रज्वलित केल्या जात असताना त्या आयुक्त साहेबांच्या पूर्वस्थित दीप प्रज्वलन आपली संस्कृती मानते आणि ज्या विविध सेवा सुविधांच्या दीपज्योती आहेत त्या या सगळ्या मान्यवरांच्या पूर्वस्थित प्रतिकात्मक रीतीनं या ठिकाणी प्रज्वलित केल्या जात आहेत. सर्वच उपस्थित मान्यवर दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचा प्रारंभ शुभारंभ होतो आहे. ज्या विविध सेवा सुविधांच्या दीपज्योती सातत्यानं नवी मुंबई महानगरपालिका विविध प्रकल्पांच्या माध्यमातून विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रज्वलित करत असते त्याचं प्रतिकात्मक पूजन या निमित्तानं या ठिकाणी होत आहे. या सर्व मान्यवरांच्या पूर्वस्थित नवी मुंबई महानगरपालिकेच्या आजच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं सर्व मान्यवर स्थानापन्न होतील. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई महानगरपालिका जशी आघाडीवर आहे त्याचप्रमाणे माझी वसुंधरा अभियानात देखील आपण राज्यातील द्वितीय क्रमांकाचं शहर म्हणून नावाजलं गेलेलं आहोत. आणि निश्चितच याचा सार्थ अभिमान आपण बाळगलेला जात असताना यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणाला किंवा यावर्षीच्या कोविड विषयक आव्हानांना विशेषत्वाने सामोरं जात असताना एक निश्चित दिशा आपल्या सगळ्या प्रयत्नांना आयुक्त साहेबांनी सातत्यानं आढावा घेत दिलेली आहे. आणि म्हणूनच कोविडचं जे वाढतं प्रमाण आहे ते काय मर्यादित राखण्यामध्ये आपण नेहमी अग्रेसर राहिलेलो आहोत, आघाडीवर राहिलेलो आहोत. आत्ता देखील कोविडची वाढता प्रादुर्भाव बघता आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केलेले आहेत. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये ज्या मान्यवरांनी ज्या स्वच्छताकर्मींनी अतिशय महत्त्वपूर्ण असं योगदान दिलं त्या स्वच्छताकर्मींचा सन्मान आणि जे आपले 2 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं होतो आहे. मी आदरणीय आयुक्त साहेबांना विनंती करेन की कृपया मंचावर यावं. त्यांच्या शुभहस्ते या निमित्तानं आपले सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान होतो आहे. नवी मुंबई महानगरपालिके 1992 साली या महानगरपालिकेचं वैशिष्ट्य आहे की थेट ग्रामपंचायतीतून महापालिका झालेली ही महापालिका आणि ग्रामपंचायतीतून अधिकारी म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेत आले आणि आता उपायुक्त पदापर्यंत ते पोहोचले असे उपायुक्त अशोक मडवी साहेबांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यावं. त्यांचा सपत्निक सन्मान आयुक्त साहेबांच्या सुरुवाती होतो आहे. मी आयुक्त साहेबांना विनंती करीन की त्यांनी सन्माननीय अशोक मडवी साहेबांना सन्मानित करावं. सन्माननीय उपायुक्त अशोक मडवी साहेबांचा 31 डिसेंबरला काल ते सेवानिवृत्त झाले.
आणि त्यांचा सन्मान करतील. सेवानिवृत्त झाले असे वाहन चालक म्हणून कार्यरत असणारे आणि विशेषत्वाने आयुक्त साहेबांच्याच वाहनावर वाहन चालक म्हणून कार्यरत असणारे सुभाष कोळी यांना या निमित्ताने सन्मानित करण्यात येत आहे. सुभाष कोळी यांनी मंचावर यावं आणि आयुक्त साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती आहे. आयुक्त साहेबांचे वाहन चालक सुभाष कोळी यांना या निमित्ताने सन्मानित करण्यात येत आहे. आजच्या या निमित्तानं या कार्यक्रमाचं औचित्य स्वच्छ सर्वेक्षण 2021 विविध पुरस्कारांनी ज्यावेळी नवी मुंबई महानगरपालिका नावाजली जाते त्यावेळी त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान असतं ते सर्वार्थानं दररोज दैनंदिन सफाई करणाऱ्या स्वच्छताकर्मींचं आणि या स्वच्छताकर्मींना या निमित्तानं गौरवण्यात येत आहे. बेलापूर विभागातून अविनाश नारायण कडू यांनी कृपया मंचावर यावं. आयुक्त साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना मानाची शाल आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे. अविनाश नारायण कडू प्रशस्तीपत्र देखील प्रदान केलं जात आहे त्यांना. अविनाश नारायण बेलापूर विभागातून सन्मानित होणारे उमेश गोरे साफसफाई कामगार आणि कचरा वाहतूक कामगार असे आपण दोन स्वच्छता कर्मी या ठिकाणी घेतो आहोत. शौचालय व्यवस्थापनाचे जे आपले स्वच्छता कर्मी आहेत आणि सफाई मित्र जे स्वच्छता कर्मी आहेत त्यांना यापूर्वी गौरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे ज्या दोन महत्त्वाच्या यानंतर नेरूळ विभागातून नवनीत राहुल म्हात्रे स्वच्छताकर्मी नवनीत राहुल म्हात्रे नेरूळ विभाग यांना सन्मानित करण्यात येत आहे. नवनीत राहुल म्हात्रे सन्मानित होत आहे. यानंतर सन्मानित होणारे व्यक्तिमत्व आहे रामेश्वर वैदी कुरुबेन स्वच्छताकर्मी रामेश्वर वैती यांना या निमित्तानं सन्मानित करण्यात येत आहे. कचरामुक्त शहराचं 5-स्टार रेटिंग आपल्या शहरानं मिळवलेलं आहे तेही या निमित्तानं विशेषत्वानं नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. पीटर डेव्हिड कुर्भे विभागचे कचरा वाहतूक स्वच्छताकर्मी पीटर डेव्हिड यांना या निमित्तानं सन्मानित करण्यात येत आहे. आयुक्त साहेबांच्या शुभ हस्ते या सर्व मान्यवर या स्वच्छताकर्मींचा सन्मान पीटर डेव्हिड दुर्भे विभागातले कचरा वाहतुकीचं काम अतिशय सेवाभावी वृत्तीनं करणारे स्वच्छताकर्मी पीटर डेव्हिड यांना सन्मानित करण्यात येत आहे. वाशी विभागातून स्वच्छताकर्मी त्यानंतर संतोष दौंडकर यांना या निमित्ताने सन्मानित करण्यात येत आहे. संतोष दौंडकर सन्मानित होत आहेत. ODF कॅटेगरीतलं वॉटर प्लस हे देखील मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेनं संपादन केलेलं आहे आणि निश्चितच विविध मानांकन प्राप्त करणारं नवी मुंबई हे राज्यातलं एकमेव शहर आहे हेही या निमित्ताने विशेषत्वाने नमूद करायचं. महेंद्र वाघमारे कचरा वाहतूक स्वच्छताकर्मी महेंद्र वाघमारे वाशी विभागाची दैनंदिन स्वच्छता करण्यामध्ये ही सगळी मंडळी अतिशय मनपूर्वक योगदान देत आहेत कार्यरत राहत आहेत अशा स्वच्छताकर्मींचा हा यथोचित सन्मान होतो आहे. महेंद्र वाघमारे यांना या निमित्तानं सन्मानाची शाल दिली जाते आहे आणि प्रशस्तीपत्र दिलं जात आहे. महेंद्र वाघमारे सिद्धार्थ कमलाकर पवार कोपरखेडे विभागातून सिद्धार्थ कमलाकर पवार यांना सन्मानित करण्यात येत आहे. स्वच्छताकर्मी सिद्धार्थ कमलाकर पवार यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये प्रेरक दौड सन्मान ही नवी कॅटेगरी समाविष्ट झाली. त्यामध्ये 95%पेक्षा अधिक गुण संपादन करत नवी मुंबई महानगरपालिका सर्वोच्च दिव्य मानकरी ठरली दिव्य पुरस्काराची प्लॅटिनम. त्यामध्ये या सगळ्यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. ते योगदान मिळवणाऱ्या स्वच्छताकर्मींचा हा सन्मान आहे. लक्ष्मण रामा गायकवाड कोपरखेडे विभागातले कचरा वाहतूक करणारे स्वच्छताकर्मी लक्ष्मण रामा गायकवाड या निमित्तानं मंचावर येत आहेत आज हा सन्मान स्वीकारण्यासाठी. लक्ष्मण रामा गायकवाड कोपरखेडे विभागातील कचरा वाहतूक स्वच्छताकर्मी लक्ष्मण रामा गायकवाड सन्मानित होत आहेत. त्यानंतर ऐरोली विभागातून
ऐरोली विभागातून शंकर थोरात हे स्वच्छताकर्मी येत आहेत. मंचावर ऐरोली विभागातून स्वच्छताकर्मी येत आहेत. शंकर थोरात मंचावर येत आहेत आणि सन्मानाचा स्वीकार करतात आयुक्त साहेबांच्या शुभ हस्ते. शंकर थोरात यानंतर नेहरू विभागातून गणेश गायकवाड मंचावर येत आहेत. गणेश गायकवाड कचरा वाहतूक स्वच्छताकर्मी गणेश गायकवाड नेहरू विभागातून मंचावर येत आहेत. गणेश गायकवाड मंचावर येत आहेत. नेहरू विभागातले स्वच्छताकर्मी गणेश गायकवाड. घणसोली विभागातून स्वच्छताकर्मी अरविंद बडपी यांनी कृपया मंचावर यायचं आहे. त्यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. घणसोली विभागातले स्वच्छताकर्मी अरविंद मडवी या निमित्तानं या ठिकाणी मंचावर येत आहेत. अरविंद मडवी मंचावर येऊन सन्मानाचा स्वीकार करत आहेत. अरविंद मडवी स्वच्छताकर्मी. यानंतर घणसोली विभागातून विकास होईल हे कचरा वाहतूक करणारे स्वच्छताकर्मी कचरा वाहतुकीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे स्वच्छताकर्मी मंचावर येत आहेत. विकास भोईर या निमित्तानं मंचावर येत आहेत स्वच्छताकर्मी. विकास भोईर घणसोली विभागातले स्वच्छताकर्मी. विश्वास कासारे दीपेश नायर येत आहेत. यानंतर दीपेश नायर दिघा विभागातले स्वच्छताकर्मी दीपेश नायर मंचावर येऊन सन्मानाचा स्वीकार करत आहेत. दीपेश नायर नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणात वसुंधरा अभियानात जशी आघाडीवर आहे तशीच इंडिया रेटिंग अँड रिसर्चमध्ये गेली 7 वर्ष नवी मुंबई महानगरपालिका इंडिया AA+ हे सर्वोत्तम पतमानांकन मिळवत आहे आणि अशा प्रकारचं आर्थिक सक्षमतेचं मानांकन मिळवणारी नवी मुंबई ही राज्यातली देशातली एकमेव महापालिका. रामचंद्र सागर आहेत का? आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी या सगळ्या स्वच्छताकर्मींचा यथोचित असा सन्मान झालेला आहे आणि निश्चितच स्वच्छ सर्वेक्षण 2022 प्रारंभ झालेला आहे. आयुक्त साहेबांनी 2 ऑक्टोबरपूर्वी 15 ऑगस्टपासूनच आपल्याला एक दिशा या दिशेनं दिलेली आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये दैनंदिन आढावा घेत या कोरोना प्रतिबंधक कसा होईल याकडे आयुक्त साहेबांचं अतिशय बारकाईनं लक्ष असतं आणि म्हणूनच आज या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आदरणीय आयुक्त साहेबांना विनंती आहे की त्यांनी संबोधित करावं. नागरिकही जे या ठिकाणाहून हा कार्यक्रम ऑनलाईन फेसबुक अनुभवत आहेत त्यांनाही संबोधित करावं. आदरणीय आयुक्त साहेब महानगरपालिकेचा हा जो वर्धापन दिनाचा सोहळा आहे या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित माझे सर्व सहकारी ज्यांचा आता आपण सन्मान केला कृतज्ञता व्यक्त केली असे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी ज्यांचा या ठिकाणी आपण ज्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली असे सर्व स्वच्छताकर्मी सर्व सन्माननीय पत्रकार बंधू भगिनी सर्वप्रथम सर्व नागरिकांना सर्व सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा. आपला वर्धापन दिन हा 1 जानेवारीला असतो आणि नवीन वर्षाचं स्वागत आपण आजपर्यंत असा पायंडा आहे की वर्धापन दिनाच्या माध्यमातूनच करतो. मला आठवतं की मागच्या वर्षीचा जो वर्धापन दिन सोहळा होता 1 जानेवारीला तो याच ठिकाणी झाला होता. त्यावेळी परिस्थिती थोडी वेगळी होती. मागचे 1.5 वर्ष आपण कोविडचा सामना करतोय आणि त्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये बोलताना मी असा उल्लेख केला होता अशी अपेक्षा प्रकट केली होती की पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजे जेव्हा आपण 2021 स्वागत केलं त्यावेळी अशा आपण अपेक्षा व्यक्त केली होती
कि 2020 हे कोविडचं वर्ष होतं, आपण त्यातून आता बाहेर पडू आणि 2021 मध्ये नव्या उमेदीने परत एकदा संपूर्ण जगामध्ये कोविड पूर्व कालावधीसारखी नॉर्मल लाईफ सुरू होईल आणि सर्व काही पूर्वपदावर येईल। मात्र आपल्याला कल्पना आहे, जरी आपण 2021 मध्ये असं बोललो, म्हणजे गमतीचा भाग असा की 2020 जेव्हा संपलं त्यावेळी असे मीम्स पण आपण व्हॉट्सअपवर पाहिले असतील, संपलं एकदा असेल, कारण 2021 त्यांना प्रचंड अपेक्षा होत्या लोकांच्या की कोविडसाठी हे नवीन वर्ष ठरेल, पण जे पाहायला मिळालं ते पूर्णतः विपरीत होतं। 2020 मधली लाट काहीच नाही अशी म्हणायची वेळ आपल्यावरती आली, अशा पद्धतीची लाट आपण 2021 मध्ये पाहतो। जे डॅमेज 2020 मध्ये होतं ते काहीच नाही अशा पद्धतीचं डॅमेज 2021 मध्ये। आणि जेव्हा आता 2021चा हा आपण सोहळा 2022 मध्ये जाताना वर्धापन दिनाचं करण्याचं आम्ही नियोजन करत होतो, त्यावेळी कसं पाहायला गेलं तर पुन्हा द सेम स्टोरी वॉज गेटिंग रिपीटेड। कोविडची संख्या कमी आहे, वी आर ऑलमोस्ट बॅक टू नॉर्मल सी, मग सर्व काही नियमांमध्ये शिथिलता आलेली आहे, तर आम्ही असा विचार केला होता की यावेळी आपण विष्णुदास भावेमध्ये मोठ्या प्रमाणावरती सर्व जे काही जास्ती लोक येऊ शकतील यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा आयोजित करू, पण प्रत्यक्षामध्ये झालं वेगळं। आणि किती दिवसांच्या कालावधीमध्ये, नॉट वन 10 डेज, 7 to 10 डेज, 10 दिवसापूर्वीची परिस्थिती आजची परिस्थिती जर तुम्ही पाहिली, नोबडी कुड हॅव प्रेडिक्टेड की अशा पद्धतीने तिसऱ्या लाटेची सुरुवात होईल आणि अशा पद्धतीने तो ग्राफ वर जाईल। त्यामुळे आज परत एकदा आपल्याला मर्यादित स्वरूपामध्ये कोविडच्या संपूर्ण प्रोटोकॉलचं पालन करत या कार्यक्रमाचं आज या ठिकाणी आयोजन करावं लागलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण नवीन वर्षाला सामोरं जाण्याचा संकल्प करतो। कोविड ही सध्याची वस्तुस्थिती आहे, आपल्याला ती विसरून चालणार नाही। 2019 तसं पाहायला गेलं 2020, कारण 2019 जरी कोविडची सुरुवात झाली तरी 2020 जेव्हा मार्च किंवा एप्रिलपासून खऱ्या अर्थाने आपल्या शहरामध्ये पेशंट पॉझिटिव्ह सापडायला सुरुवात झाले तेव्हापासून फार मोठं मार्गक्रमण आपण आतापर्यंत केलेलं। पहिली लाट दुसरी लाट ह्या दोन्ही लाटा आपल्याला प्रचंड काही शिकवून गेल्या आणि त्या माध्यमातून आपण जे काही संचेत आतापर्यंत आपल्यासोबत आहे त्याचा वापर करून अधिक चांगली तयारी करून आपण स्वतःला तयार करतोय, पुढच्या लाटेचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार करतोय, आपण नागरिकांना आवाहन करतोय की कशा पद्धतीने प्रिकॉशन घ्यायच्या आणि कुठल्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत कोविडच्या अनुषंगाने। एक गोष्ट सर्व नागरिकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, मी वारंवार ज्या पण माध्यमातून नागरिकांशी संवाद साधायला संधी मिळेल, माझ्या सहकार्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल, फॉर दॅट मॅटर एनीबडी हू आय एम कम्युनिकेटिंग विथ, मी हा मुद्दा मांडतो की एक इंग्रजी सिनेमामध्ये पात्र होतं ना, होप इज अ व्हेरी डेंजरस थिंग, देर इज नथिंग रॉंग इन बिंग होपफुल, बट आपली जी आशा आहे त्या आशेचा जो पाया आहे तो पाया वस्तुस्थितीमध्ये गाडला गेलेला आहे। आपला आशावाद हा कधीही हवेत नसला पाहिजे आणि जे लोक मागचे 6 महिने म्हणत होते ना की तिसरी लाट ही मीडियाची हाईप आहे, तिसरी लाट येणार नाही, कोविड संपलेला आहे, तो आशावाद चुकीचा। आपण स्वतः मनाशी खुंगार बांधणं गरजेचं आहे की वस्तुस्थिती काय आहे, त्या पद्धतीने आपली वर्तणूक ठरवणं गरजेचं आहे। एका बाजूला तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आता केसेस वाढत आहेत, दुसऱ्या लाटेमधला आपला अनुभव पाहिला तर महानगरपालिका म्हणून जी तयारी आपण करणं अपेक्षित आहे ती पूर्णपणे आपण करतोय, पूर्णपणे म्हणजे अगदी पराकोटीची तयारी आपण करतोय। अगेन व्हॉट एव्हर प्रिपरेशन्स वी आर डुईंग, ते किती करायचे, कुठपर्यंत करायचे, कुठंपर्यंत करायची म्हणण्यापेक्षा कुठंपर्यंत जाऊन थांबायचं, दिस इज अ व्हेरी ट्रिकी क्वेश्चन। फॉर एव्हरी ॲडिशनल रुपये वी आर स्पेंडिंग ऑन कोविड, आय ऑलवेज से ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणून एक कन्सेप्ट असतो, म्हणजे तुम्ही कुठलाही 1 रुपया खर्च केला, सपोज आय एम स्पीकिंग हिअर नाउ, तर माझी इथं असण्याची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे, आय कुड हॅव बीन समवेअर एल्स,
त्याच्याऐवजी मिळत आहे. लाईकवाईज एव्हरी ॲडिशनल रुपी वी आर स्पेंडिंग ऑन कोविड, दॅट मनी कुड हॅव बीन स्पेंड ऑन सम अदर ॲक्टिव्हिटी, ऑफकोर्स ऑफ पब्लिक वेलफेअर. पण तरीसुद्धा आपण ही ॲक्टिव्हिटी ही कोविडवरती खर्च करण्याचा विचार करतो, निर्णय घेतो, जेव्हा आपल्यालाही कल्पना नाही की पुढे काय होणार. दिस इज अ व्हेरी रिस्की गेम, दॅट इज अ व्हेरी डिफिकल्ट व्हॅल्यू जजमेंट फॉर अस, की किती खर्च करायचा, किती बेड्स उपलब्ध करायचे, किती व्हेंटिलेटर घ्यायचे, ऑक्सिजनच्या टाक्या किती बांधायच्या, पुरवठा किती करून घ्यायचा, मॅनपॉवर किती घ्यायची, मॅनपॉवर किती दिवस ठेवायची, कमी करायचं किंवा नाही. दीज आर व्हेरी व्हेरी डिफिकल्ट जजमेंट्स. वी ट्राय टू बी ॲज ऑब्जेक्टिव्ह ॲज पॉसिबल बाय सीईंग व्हॉट इज हॅपनिंग अराउंड. अराउंड म्हणजे काय? अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये कोविडची सुरुवात महाराष्ट्रात होते आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये MMR मध्ये होते. सो देर इज नो अदर सिटी ऑर स्टेट इन इंडिया वेअर वी कॅन लुक की कोविडसाठी काय करावं. सो आपल्याला जगभरात काय चाललं ते पाहतो आणि जगभरातला ट्रेंड जर सध्याचा पाहिला, सिच्युएशन इज व्हेरी डिफिकल्ट. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की ओमायक्रॉन हा जो नवीन व्हेरियंट आहे त्याला हलक्यात घेऊ नका. आपण पहिल्यापासून म्हणतोय सी कोविड इज कोविड फॉर दॅट मॅटर, तो व्हेरियंट कुठला आहे वगैरे लेट टेक्निकल पीपल एक्सपर्ट्स हँडल दॅट. द फॅक्ट ऑफ द मॅटर, कोविड पॉझिटिव्ह पेशंट आजही येत आहेत. जी व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह येते त्याला सिमटमवरनं कळत नाही की मी डेल्टा आहे का मी ओमायक्रॉन आहे का मी अजून काय. फॉर दॅट मॅटर डॉक्टर सिमटमवरनं ओळखू शकत नाही हा व्हेरियंट कुठला आहे. सो विच व्हेरियंट वी आर कॉन्ट्रॅक्टेड विथ हार्डली मॅटर्स फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ दॅट पेशंट ऑर फॉर दॅट मॅटर टिल द टाइम इट इज रिव्हील फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ डॉक्टर. आपण फक्त ते होऊ नये याच्यासाठी काय करू शकतो हे पाहिजे. ॲज अ कॉर्पोरेशन वी आर टेकिंग एव्हरी पॉसिबल प्रिकॉशन. दुसऱ्या लाटेमध्ये जे रिस्पॉन्स महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आले त्याच्यामधला एक फार महत्त्वाचा मुद्दा मला असं म्हणाला असं वाटतं सी फर्स्ट ऑफ ऑल एव्हरीबडी इन इंडिया फॉर दॅट मॅटर थ्रू आउट द वर्ल्ड ट्राई टू डू देअर बेस्ट जॉब. व्हाईल दे वर डूइंग दॅट एव्हरीबडी वॉज डिफरंटली इक्विप्ड. फरक जो होता तो सिरियसनेसचा होता. ज्या लोकांनी लवकर धोका ओळखला, ज्या लोकांनी सिरियसली तो घेतला, त्यांनी अधिक चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करण्याचा प्रयत्न केला. व्हाईल ज्यांनी फार जास्त सिरियसनेस सुरुवातीला दाखवला नाही दे वर फ्लडेड विथ सो मेनी प्रॉब्लेम्स टू सॉल्व आणि त्यांना तसा अपेक्षित रिस्पॉन्स नाही देता. दॅट वे वी वेर फॉर्च्युनेट इन नवी मुंबई की आपण फार पूर्वीपासून तयारी सुरू केली आणि टू द बेस्ट ऑफ अवर कॅपॅसिटी वी ट्राईड टू फाईट दॅट. हाउएव्हर असं कुणालाही म्हणता येणार नाही की डॅमेज झालं. पण जरी डॅमेज झालं तरी आपल्या क्षमतेनुसार ते किती कमी ठेवता येईल हे ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो. एकच जर आकडेवारी द्यायची म्हणलं तर ॲट अ पीक ऑफ सेकंड वेव जेव्हा आपण देशभरामध्ये जगभरामध्ये ऑक्सिजनचा बेड मिळत नाही याच्यासाठी लोक फिरतायत, अनफॉर्च्युनेटली रिक्षामध्ये कारमध्ये लोक वेट करतात अशी परिस्थिती पाहत होतो. द ऑक्युपन्सी ऑफ ऑक्सिजन बेड इन नवी मुंबई वॉज नेव्हर मोर दॅन 60%. कारण त्या पद्धतीने तरतूद आपण करून ठेवली होती. हवेवर सेम कॅनॉट बी सेड फॉर ICU व्हेंटिलेटर. सो त्या पार्श्वभूमीवरती तिसऱ्या लाटेची आम्ही जेव्हा तयारी सुरू केली त्यावेळी आमचं एकच उद्दिष्ट होतं हाऊ सो एव्हर बिग थर्ड वेव्ह माईट बी नवी मुंबईमध्ये बेड मिळत नाही ही परिस्थिती परत उद्भवतात आम्हाला. मग तो बेड साधा असेल, ऑक्सिजनचा असेल, ICU असेल, व्हेंटिलेटर. अँड वी नीड टू फॅक्टर इन एव्हरी पॉसिबल इमर्जन्सी. मी मगाशीच बोललो की दॅट्स अ व्हेरी डिफिकल्ट जजमेंट. बट तरीसुद्धा जेवढं शक्य तेवढा अभ्यास करून सगळा डेटा पाहून जास्तीत जास्त प्रेडिक्शन करून आणि जर 100ची तयारी करायचं ठरलं तर 150ची करायची जस्ट टू हॅव दॅट 50% ॲडिशनल बफर हे करून आपण तयारी केली आणि त्या आधारावरती आपण तयारी करायला. तयारी करताना कधीही यु नो असे एक्सपेक्टेशन असते की याची गरज पडायला, कारण गरज पडली तर ते फार डिफिकल्ट. सी व्हेंटिलेटर आणि ICU बेड अवेलेबल करायचा म्हणजे काय? ज्याला गरज आहे त्याला तो मिळवून द्यायचा. कॅन समबडी टेक गॅरंटी की तुम्ही वेळेत व्हेंटिलेटर आणि ICU दिल्यानंतर ती व्यक्ती जगणारच? सो देर इज सो मच लिटल वी कॅन डू. ॲटलीस्ट वी शुड बी इन अ पोझिशन टू डू दॅट. तिथून पुढं फार जास्त काही आपल्या हातात नसतं, डॉक्टर्स त्यांचे प्रयत्न करतात. आणि त्याच कारणामुळं ह्या सगळ्या शक्यतांचा विचार केल्यानंतर सी माणसाचं आयुष्य ऑलरेडी फार अनसर्टन आहे, त्याला अजून जास्त शक्यतांच्या आधारे टाकणं योग्य नाही वाटत. त्यामुळं नागरिकांकडनं काय अपेक्षा आहे कोविडच्या बाबतीत ते फार लक्षात घेणं गरजेचं. मला फार वाईट वाटायचं. मला आठवतं की मी एक प्रोग्राम ॲडिट करायला गेलो
समूह असा तिथं मी बोलता बोलता असंच आम्ही काय कुठलाही व्यासपीठ भेटलं कोविड किंवा तिसऱ्या लाटेचं बोलाय लोकांना मी जेव्हा असं बोललो की बरेच लोक म्हणतात तिसरी लाट येणार किंवा नाही ती काळ्या दगडावरची रेल देर वॉज अ यु नो काइंड ऑफ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ रिस्पॉन्स फ्रॉम पीपल ॲज इफ दे आर गेटिंग ॲमेज की एवढं गॅरंटी ते हा कसा सांगू शकतो की तिसरी लाट येणार कारण लोकांच्या मनात कुठेतरी हा एक फार मोठा आशावाद होता की आता कोविड संपला आहे मी वारंवार आवाहन केलंय आणि नॉट जस्ट मी एक्सपर्ट्स हॅव बीन टेलिंग राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांपासून माननीय आरोग्यमंत्री माननीय पालकमंत्री अनेक लोकांच्याकडनं वारंवार सांगण्यात आलेलं आहे टास्क फोर्स जो आहे आपल्या राज्याचा अत्यंत सुंदर काम करतो त्या टास्क फोर्सच्या तज्ज्ञांकडनं वारंवार सांगण्यात आलेलं आहे की दुसरी लाटनंतर कोविड संपलेला नाही आपण प्रिकॉशन घेत राहायला पाहिजे मात्र लोकांचा रिस्पॉन्स काय तो आपण पाहतो यु नो यस्टरडे वॉज 31 डिसेंबर तो काल सायंकाळी आम्ही व्ही सी घेतली आणि व्ही सीमध्ये परत सगळ्यांना अवगत केलं की जा कारवाया करा ज्या ज्या ठिकाणी उल्लंघन होतं त्या ठिकाणी मात्र कारवाई करताना रुथलेसली कारवाई करावी यु नो टेकिंग ॲक्शन इज नॉट अ व्हेरी प्लीजिंग थिंग म्हणजे कारवाई केल्याचे फोटो येतात की असा तो उभा आहे 50,000 पावती फाडलेली आहे त्याच्या आम्ही प्रेस नोट इश्यू केल्या त्याच्या बातम्या झाल्या वी डोंट डिराईव्ह फील आउट ऑफ दॅट मला कळतं की एखाद्या रेस्टॉरंटसाठी छोटं रेस्टॉरंट असेल 50,000 म्हणजे त्याचा महिन्याभरातला नफ्याचा अर्धा नफा आपण काढून घेतो मात्र ह्या कारवाया कराव्या लागतात की करायला लागण्याची वेळ येऊ नये यासाठी काय करायचं हे पाहणं त्या रेस्टॉरंटच्या मालकाचं नाही त्याच्यात तुम्ही नागरिकांचं करतो कृपया लक्षात घ्या व्हॅक्सिनेशन तर करायचंच आहे पण व्हॅक्सिनेशन केल्यानंतर सुद्धा जर आपण कोविडचा प्रोटोकॉल फॉलो नाही केला तर परिस्थिती गंभीर होणार आणि कोविडचा प्रोटोकॉल म्हणजे काय लहान मूल सुद्धा सांगितलं माझी मुलं ज्यांनी कोविड पूर्वीचा विश्व पाहिलेलाच नाही त्यांना असं वाटतं की आपण घराबाहेर जाताना कपडे घालून जसं जायचं तसं घराबाहेर जाताना मास्क घालून जाणं कंपल्सरी आहे बिकॉज दे डोंट नो लाईफ कॅन एक्झिस्ट विदाउट मास्क जे लहान मुलांना समजतं ते आपण मोठे माणसं समजून घ्यायला तयार होतो सी सोशल डिस्टन्सिंग इज ओके बट देन द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज मास्क अँड द प्रोटोकॉल ऑफ नॉट टचिंग युअर फेस मे बी मास्कला स्पर्श न करणं वगैरे हा जो प्रोटोकॉल आहे दॅट गिव्ज यू सो मच इम्युनिटी सो मच यु नो प्रोटेक्शन नॉट इम्युनिटी की त्यातून तुम्ही स्वतःला सेफ ठेवू शकता पण आपल्याला सवय मास्क घालायचा आणि बोलताना आवाज जावा चांगला म्हणून मास्क घालून मास्क घालायचा आणि असा हा मास्क ओढायचा आणि बोलायचा गर्दीमध्ये जायचं मास्क काढायचा असा खाली ओढून घ्यायचा दीज थिंग्स आर नॉट गोइंग टू प्रोटेक्ट अस रादर प्रत्येक एका व्यक्तीच्या मागं तो एक काहीतरी सूत्र आहे ना टेक्निकल की एक व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर ती किती लोकांना करते आणि अशा पद्धतीने ती चेन ऑफ इन्फेक्शन वाढत जाते प्रत्येक ॲडिशनल व्यक्तीच्या मागं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तो स्प्रेड वाढतो आणि तो आपण आपल्या माध्यमातून वाढवतो माझं परत एकदा सगळ्या नागरिकांना मनापासून कळकळीची विनंती आहे कोविडला हलक्यात नाही घेतलं पाहिजे तिसरी लाट काही शेवटची लाट नाही जगामध्ये चौथी आणि पाचवी लाट सुद्धा चाललेली दिस इज अ लॉंग टर्म ऑफ आहे वी नीड टू प्रिपेअर फॉर दॅट आणि अकॉर्डिंगली मॉडिफाय अवर बी हे एवढ्या लवकर काही खतम होणारी बाब नाही द अर्लियर वी बिकम रिस्पॉन्सिबल द बेटर इट इज फॉर ऑल ऑफ अस जर महानगरपालिकेचा कोविडचा रिस्पॉन्स आपण पाहिला मागच्या 1.5 वर्षामधला तर आय सर्टनली कॅन से दॅट वी हॅव ट्राईड टू डू द बेस्ट पॉसिबल जॉब आय नॉट मीन वी हॅव डन द बेस्ट जॉब वी हॅव ट्राईड टू डू द बेस्ट पॉसिबल जॉब टू द बेस्ट ऑफ अवर कॅपॅसिटी आणि मला खरंच त्याचं एक मानसिक समाधान आहे विच आय एम नॉट आय द वे टॉकिंग अबाउट माय सेल्फ आय एम टॉकिंग अबाउट कॉर्पोरेशन एज अ टीम की त्या सर्व टीममधल्या सदस्यांनी प्रत्येक सदस्याने कोविडच्या बाबतीमध्ये जे काही काम केलेलं आहे ते क्षमतेच्या पूर्ण पराकोटीच्या जी काही त्याची सीमा असेल त्या सीमेवरती जाऊन केलेलं आहे आणि ती आपल्यासाठी समाधानाची बाब आहे यु नो कोविड योद्धा कोविड वॉरियर असे शब्द आपण वापरतो हाऊसोएव्हर क्लिशे दिस टर्म माईट साऊंड हा जो शब्द आहे या शब्दाचं खरं गांभीर्य काय हे आपण कोविडमधली जी परिस्थिती असते ती परिस्थिती जे लोक फेस करतात
आणि त्याला रिस्पॉन्स करतात आणि फ्रंटला उभे राहून रिस्पॉन्स करतात. आम्ही कितीही फ्रंटलाईन वर्कर म्हणत असलो तरी आय नेव्हर मायसेल्फ कन्सिडर ॲज अ फ्रंटलाईन वर्कर. आय कॅन बी कॅटेगराईज ॲज अ फ्रंटलाईन वर्कर. फॉर दॅट मॅटर आय कॅन द अदर ऑफिसर्स वॉर सिटिंग हिअर मे बी कॅटेगराईज ॲज अ फ्रंटलाईन वर्कर बिकॉज दे आर गेटिंग एक्सपोज मोर ॲज कम्पेअर्ड टू एनी ॲव्हरेज सिटीजन. बट द ॲक्च्युअल फ्रंटलाईन वर्कर्स हु आर डुईंग जॉब इन द फील्ड फर्स्ट ऑफ ऑल डायरेक्टली ट्रीटिंग पेशंट्स इन कोविड वॉर्ड आर द रिअल. आणि त्यांच्याबाबत आपण कृतज्ञता मनामध्ये करणं अत्यंत आवश्यक. यु नो आजच्या कार्यक्रमाचं जेव्हा आम्ही नियोजन केलं तर वर्धापन दिनाच्या अनुषंगाने आपण कधीही कृतज्ञता व्यक्त करतो. कृतज्ञता कुणाच्या प्रती? महानगरपालिकेमध्ये ज्यांनी आपलं काम ही एक सेवाभाव समजून चांगल्या प्रतीने केलेलं आहे अशा लोकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त. यावेळी आम्ही ठरवलं होतं की कोविडच्या बाबतीमध्ये आपण तोंडाची वाफ कितीही जिरवली तरी आजपर्यंत शब्द सुनांच्या पलीकडे कुणालाही कुठं रिकग्निशन दिलेलं नाही. आणि त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये विष्णुदास भावे सभागृहात हा कार्यक्रम घ्यायचा आणि ज्यांना कोविडमध्ये फार चांगलं काम केलेलं आहे अशा लोकांचा त्या ठिकाणी सन्मान करायचा असं आम्ही फार मोठं नियोजन केलं होतं. अनफॉर्च्युनेटली ही यंत्रणा परत कामाला लागली. कोविडचे पेशंट वाढले. प्रोटोकॉल ओव्हरनाईट चेंज झाला. वी हॅड टू कॅन्सल एव्हरी प्लॅनिंग. वी हॅड टू डू द प्रोग्राम हिअर. आणि फक्त सत्कारमूर्तींची संख्या जेवढी वाढत होती की इट वॉज नॉट पॉसिबल टू गेट देम हिअर. रिप्रेझेंटेटिव्ह जरी करायचं म्हटलं तरी ते रिप्रेझेंटेटिव्ह इतकं कमी होत होतं की दॅट टोटली वुड हॅव बीन इनजस्टिस. दॅट इज वाय दिस प्रोग्राम वॉज पोस्टपोन. ऑफकोर्स त्यांचं औपचारिक रिकग्निशन आपण नक्कीच करणार आहोत. अनेक संवर्ग की कुणी काम केलं कशा पद्धतीने केलं उल्लेखच करायचा झाला तर आपल्या आशा अंगणवाडी सेविका म्हणजे ह्या दोन कार्याबद्दल मला प्रचंड आला. म्हणजे मानधन तत्वावरती काम करणाऱ्या महिला एक तर त्या महिला आहेत परत मानधन तत्वावरती काम करणाऱ्या त्यांना काय आपल्यासाठी पगार भेटत पण तरीसुद्धा त्या मानधनाच्या तुलनेमध्ये ज्या डेडिकेशनने त्यांच्याकडनं काम केलं जातं जे काही आउटपुट आपल्याला मिळतं दॅट इज रिअली ॲप्रिशिएबल. त्यांच्यापासून आशा अंगणवाडी सेविकांपासून जर उल्लेख करायचा झाला तर नर्स आहेत वॉर्ड बॉईज आहेत डॉक्टर्स आहेत हे सर्व प्रत्यक्षामध्ये कोविडच्या वॉर्डमध्ये काम करून पहिल्या लाटेपासून लक्षात घ्या ज्यावेळी भीती पराकडूची होती त्यावेळेपासून कोविडचा जो सिरियस पेशंट आहे त्याला ट्रीट करताना कशा पद्धतीचं एक्सपोजर असतं हे आम्ही पाहिलेलं ऑफकोर्स नाही पण आम्ही ऐकलेलं आहे. सामान्य व्यक्तीने ते ऐकलं पण नसेल त्याची आपण कल्पना नाही करू शकत. आणि या लोकांच्या प्रती नक्कीच आपण आपली कृतज्ञता ठेवली पाहिजे. पहिल्या लाटेपासून जे आपले सॅनिटेशन वर्कर्स आहेत दादा ज्यांचा आपण सन्मान या ठिकाणी केला ते आपले सगळे स्वच्छता करणे ज्यावेळी सगळं लॉकडाऊन लागलं पण इसेन्शियल सर्व्हिस म्हणून दे यु नो मेनी काडर्स मेनी सेक्शन्स ऑफ वर्क फोर्स वेअर पार्ट ऑफ इसेन्शियल सर्व्हिस बट देन सॅनिटेशन वर्कर वॉज अमंग द टॉप टू थ्री. कारण त्यांचं काम काही जरी झालं ते बंद नाही होऊ शकत एनी काइंड ऑफ इमर्जन्सी. ते सॅनिटेशन वर्कर आहेत विविध विभागांमध्ये काम करणारे अधिकारी इंजिनियर्स इतर जो महानगरपालिकेचा स्टाफ आहे या सगळ्यांचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा उल्लेख केला पाहिजे. अपार्ट फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफिशियल्स देर आर सो मेनी अदर सेक्शन्स ऑफ पॉप्युलेशन. एनजीओज आहेत सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आपल्या पूर्ण कार्यकक्षा विसरून फक्त याच्यातल्या अनेक लोकांचं म्हणजे मला नावं तर घ्यायला अनेक आता येतील असं विचार जरी करायचा म्हणलं की फक्त माझ्या अस्तित्वामुळे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे या भावनेत अनेक लोकांनी कामं केलेली आपल्याला आढळतं त्यांचा या ठिकाणी विशेषत्वाने उल्लेख केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं सामान्य म्हणजे आपण अशी वर्तमानपत्रामध्ये न्यूजमध्ये अनेक उदाहरणं पाहिली असतील की एखादा माणूस आहे ॲम्ब्युलन्सचा चालक आहे त्याने काय करायचं त्याची ड्युटी संपल्यानंतर तो वरचा ओव्हरटाईम 2 तासाचा करायचा जस्ट आउट ऑफ गुडनेस ऑफ हिज हार्ट की मी कुणाला तरी सेवा देतो कारण मी जॉब तर करतोच आहे बट ते ह्या अनप्रिसिडेंटेड टाईममध्ये क्रायसिसमध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन म्हणून मी काहीतरी केलं पाहिजे. असे अनेक लोक होते की जे फक्त आपल्या कर्तव्याचा भाग तर तिसरा ऑफकोर्स ते सुद्धा अप्रिशिएट केलं पाहिजे बट आउट ऑफ द वे जाऊन त्यांनी या ठिकाणी काही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला या सगळ्यांचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. त्यांच्याबद्दल एक क्षण आपण बाजूला काढून त्यांच्याबद्दल आपण त्यांचा आभार व्यक्त केलं पाहिजे आपली कृतज्ञता त्यांच्याबद्दल व्यक्त केली पाहिजे. आणि हा कार्यक्रम काही अजून संपलेला नाही कार्यक्रम म्हणजे कोविड काही अजून संपलेलं नाही हे अशाच पद्धतीने चालू राहणार आहे. इथून पुढची तयारी जी आहे ती त्यांच्यामार्फतच होणार आहे. 3
करत असताना इथून पुढे तरी कमीत कमी त्यांना कमी भार पडेल अशा पद्धतीने ती तयारी आपण करू असं मी नागरिकांना सर्व नागरिकांना आवाहन करतो. नवी मुंबई महानगरपालिकेचं कामाबद्दल जेव्हा उल्लेख केला जातो त्यावेळी आपल्यापैकी अनेक लोकांनी अनुभव घेतला असेल. सी जेव्हा आपण आपापसात असतो ना त्यावेळी अनेक वादविवाद भांगडी पाय खेचणं हे प्रकार होत असतो. दॅट इज अ नॅचरल ह्युमन टेंडन्सी. सो लेट अस नॉट गिव्ह टू मच सिग्निफिकन्स टू दॅट. बट देन व्हेन देअर इज अ डायव्हर्स काइंड ऑफ गॅदरिंग ज्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल नवी मुंबई आणि इतर कॉर्पोरेशनच्या प्रतिनिधी महाराष्ट्रामधल्या काही कॉर्पोरेशन आणि इतर राज्यातल्या काही कॉर्पोरेशन नवी मुंबई आणि काही प्रायव्हेट क्षेत्रातले प्रतिनिधी किंवा सामान्य नागरिक त्यांच्यासोबत चर्चा करताना नवी मुंबई महानगरपालिकेबद्दलचं परसेप्शन काय ते ऐका. एव्हरीबडी हॅज ट्रिमेंडस रिस्पेक्ट अवर कॉर्पोरेट. यु नो प्रत्येक महानगरपालिकेबद्दल बरेच सेक्शन्स असतात पॉप्युलेशनचे जे निगेटिव्ह असतात आणि दॅट इज गोइंग टू बी देअर बिकॉज दॅट इज अ काइंड ऑफ नेचर. अगेन दॅट शुड नॉट बी ॲस्युम बाय अस. दॅट शुड नॉट बी यु नो टेकन ॲज इफ ते तसंच राहणार आहे त्याच्यामध्ये बदल कसा होईल ते तर आपण करूया. बट ते ओव्हरऑल जर बघितलं तर फार मोठ्या प्रमाणावरती पॉझिटिव्हिटी नवी मुंबई महानगरपालिकेबद्दल आहे बिकॉज द काइंड ऑफ वर्क कॉर्पोरेशन इज डिंग ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. आज 30 वर्ष झाले कॉर्पोरेशनला. ह्या 30 वर्षामध्ये जे कामकाज केलंय त्या कामकाजाची ती पावती आहे. त्या सर्व बाबींमधली एक बाब जर बोलायची झाली की ज्याच्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका ओळखली जाते ती आहे स्वच्छता. स्वच्छ सर्वेक्षण कॉम्पिटिशन म्हणून आता सुरू झाली 2016 साली. पहिली होती 15 सुरू झाली 16 आता पहिली कडी असेल. तेव्हापासनं स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आपण जो परफॉर्मन्स दिला आहे तो प्रत्येक वर्षी एक पाऊल पुढं या पद्धतीने दिलेला आहे. लोकांच्या अपेक्षा प्रचंड वाढवल्या. अपेक्षांचं ओझं आपणही वाढून घेतलं. लोकांच्या अपेक्षा वाढतील असं काम पण केलेलं आहे आणि लोकांना अपेक्षा निर्माण व्हाव्यात अशी स्वप्न पण दाखवतो. या पार्श्वभूमीवरती मागच्या वर्षी 2021 स्वच्छ सर्वेक्षणमध्ये जे महानगरपालिकेने काम केलं ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहे. आपण जे 2021 मध्ये काम केलं तर अनेक पुरस्कार आपल्याला भेटले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट रँक ॲज क्लीनेस्ट बिग सिटी ऑफ इंडिया हा जो बहुमान आपल्या शहराला प्राप्त झाला हा नक्कीच आपल्या सगळ्यासाठी अभिमानाची बाब आहे. यु नो 10 ते 40 लाख लोकसंख्येतील बाय द वे दिस कॅटेगरी इन्क्लूड सिटीज लाईक इंदोर या कॅटेगरीमधला इंडियाज क्लीनेस्ट बिग सिटी हा बहुमान हा काही छोटा सन्मान नाही आणि हा बहुमान मिळवणं साध्या भाषेत सांगायचं झालं तुमचं माप नाही. हा आपल्याला बहुमान भेटलेला. इतर अनेक पुरस्कार आपल्याला भेटले. सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज जे होतं या सफाई मित्र बाय द वे मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं सफाई मित्र सुरक्षा चॅलेंजचं. त्या चॅलेंजमध्ये जे आपले सिवर लाईन आपण क्लीन करतो त्याचे जे काही मानकं शासनाने दिलेली आहेत त्या मानकाची पूर्तता महानगरपालिकेमार्फत जी केली जाते या सर्व आपल्या मानकाच्या पूर्तताच्या आधारावर आपल्याला देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. आपलं शहर वॉटर प्लस बनलं. जी ODF कॅटेगरी आहे ओपन डिफिकेशन फ्री त्या कॅटेगरीमधलं सर्वोच्च बहुमान जो आहे तो वॉटर प्लसचा बहुमान आहे. तो बहुमान मिळवणारा महाराष्ट्रात एकमेव आपलं शहर आहे आणि देशामध्ये मला वाटतं की फक्त 9 शहरं असतील त्याच्यापैकी आपलं हे एक शहर आहे. गार्बेज फ्री सिटी ही जी कॅटेगरी आहे कचरामुक्त शहर त्या कॅटेगरीमध्ये रँकिंग दिल्या जातात. यु नो दीज आर ऑल जार्गन्स सामान्य व्यक्तीला हे समजत नाही बट समजत असो किंवा नसो आपल्याला त्या गोष्टी अभिमान जाणवण्यासाठी बाळगण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला 5-स्टार रँकिंग मिळालं. हायएस्ट इन ई सिटी कॅन रीच इज 7 स्टार विच नो सिटी इन इंडिया सो फार हॅज अचीव्ह. सो हायएस्ट एनी सिटी इन इंडिया हॅज रीच सो फार इज 5 स्टार अँड वी हॅव अचीव दॅट पर्टिक्युलर डायमेन्शन. त्याच्याबद्दल आपल्याला नक्कीच सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. राज्य शासनाने माझी वसुंधरा स्पर्धा घेतली. ते माझी वसुंधरा स्पर्धेचं पहिलंच वर्ष मागच्या वेळी होतं. त्या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. त्यामध्ये सुद्धा फार चांगला परफॉर्मन्स आपण देऊ शकलो. पुरस्कारांची यादी फार मोठी आहे. मी फक्त स्वच्छता आणि पर्यावरण या क्षेत्रातल्या पुरस्कारांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. पण ह्या सगळी नावं जरी घेतली तरी देर इज अ पर्टिक्युलर सेक्शन ऑफ पॉप्युलेशन की ज्यांना ह्या बाकी गोष्टी कळत नाही ज्यांचं एकच म्हणणं असतं अरे काय उपयोग कशासाठी हे सगळं आपण कशासाठी करतो. या सगळ्या पुरस्कारांच्या माध्यमातून आपल्याला मागच्या वर्षी 43 कोटी रुपये
आणि 15 कोटी अजून मिळणं अपेक्षित आहे. जे आर नाही झालं ते मिळणं आपल्याला, ते आम्ही त्यावेळी उल्लेख केला नाही बिकॉज वी ॲक्च्युली हॅव्हन रिसिव्ह दॅट, पण ते आपल्याला मिळतात. सी गेटिंग दिस मच अमाऊंट ॲज अ प्राईज मनी हे अगेन इट्स नॉट अ मीन अचीव्हमेंट. आणि त्यातून ऑफकोर्स वी डोंट डू इट फॉर प्राईज मनी, बट दे दिस जस्टिफाईज, दिस रॅशनलायझेस द काइंड ऑफ ॲक्टिव्हिटीज वी आर अंडरटेकिंग ऑन मॅसिव्ह स्केल इन द सिटी. आणि त्या दृष्टिकोनातून नवी मुंबईकर म्हणून, महानगरपालिकेचा अधिकारी कर्मचारी म्हणून आपल्या सगळ्यांना प्रचंड अभिमान पाहिजे की या प्रवासाचे आपण भागीदार. आणि आपल्या कालावधीमध्ये हे वेगवेगळे मानांकन रँकिंग आपल्याला मिळत आहेत. ज्यावेळी वाईट कामाबद्दल पापाचे धनी आपण म्हणतो, त्याचवेळी चांगल्या कामामध्ये भागीदार असण्याचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे. या सगळ्या कामाचा जरी आपल्याला अभिमान वाटला तरी जेव्हा क्रेडिट देण्याचा विषय येतो त्यावेळी वेन आय वॉज थिंकिंग की हुम आय शुड नेम फॉर गिविंग दिस क्रेडिट, यू नो अगेन दिस इज अ व्हेरी क्लिशे काइंड ऑफ अ टॉपिक की मनाचा मोठे मना करून दुसऱ्याला क्रेडिट द्यायचं वगैरे वगैरे. ओनली टू कॅटेगरीज आय कुड थिंक अबाउट अँड दिस इज नॉट अ रिटरिक. औपचारिकता म्हणून नव्हे पण खऱ्या अर्थाने ज्याचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये, एक आहेत आपले स्वच्छता कर्मचारी आणि दुसरं आहे आपले नागरिक. कारण काय ते सांगतो, आपण सगळे प्रयत्न करतो. सपोज आय एम वर्किंग एज अ कमिशनर आणि त्या पर्टिक्युलर कालावधीमध्ये एखादं मानांकन मिळलं तर माझा एक सुखावला जाईल की माझ्या कालावधीत ते मानांकन मिळालं, बट आय एम जस्ट इन्स्ट्रुमेंटल. द रिझन, स्वच्छतेचं काम प्रत्यक्षावरती फिटवरती जे होतं ना, दॅट इज नॉट जस्ट अनदर जॉब. साध्या भाषेत अगेन सांगायचं झालं तर दॅट इज अ डर्टी जॉब. आपण त्याला कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला, कितीही आवरणं घालायचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते सोपं काम नाही आहे. आणि ते काम जे करतात त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली, त्यांचा सन्मान केवढा पाहिजे. मला आठवतं की मागच्या वेळी याच प्लॅटफॉर्मवरती मी श्रम प्रतिष्ठेबद्दल बोललो. एक फार वाईट सवय आपल्याकडे आहे, म्हणजे ज्यावेळी आपण भारतीयांच्या चांगल्या बाबी, आपली संस्कृती, आपली परंपरा याचा चांगल्या बाबींचा उल्लेख करतो त्याचवेळी वी नीड टू बी क्रिटिकल अबाउट सम निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स वी हॅव सो दॅट वी हॅव अ ऑपॉर्च्युनिटी ऑफ इम्प्रूव्ह. एक वाईट बाब जे आपल्याला जाणवते आपल्या समाजामध्ये की आपल्याकडं श्रमाचा आदर नाही ठेवला जात. एखादा माणूस चांगला काम करतो त्याला आपण आदर नाही ठेवत. फायदा हीच व्यक्ती परदेशात जाऊ द्या, परदेशात गेल्यानंतर त्याचे काय करतो नका बघा. मी वारंवार उल्लेख देतो साधा काम, हॉटेलमध्ये गेलाय चहा मागितला त्याने आणून चहाचा कप ठेवला, आपण त्याला कधी थँक्यू नाही म्हणतो. तीच व्यक्ती परदेशात गेली आणि परदेशामध्ये मस्त सुखपूर घालून बसली आहे, कॉफी मागवली, तो गोरा वेटर घेऊन येतो, आपण चुकतो का त्याला थँक्यू म्हणायचं? कारण आपल्या DNA मध्ये भारतामध्ये श्रमाला प्रतिष्ठा द्यायची हे लिहिलेलंच नाही. आणि ह्याचं जस्टिफिकेशन काय करतो आपण, अरे तो तर त्याचं कामच करतो, त्याला तर त्याची पगारच भेटते. हा आपला थॉट, कुणी पगारासाठी जरी काम करत असेल तरी एनी पर्सन हु इज डुईंग इट ऑनेस्टली, जो त्याच्या कामाच्या प्रती प्रामाणिक आहे ना, त्याचा आधार आपण ठेवला पाहिजे. मग बीट एनी वन. हे पर्टिक्युलरली गव्हर्नमेंटमध्ये तर फार मोठ्या प्रमाणावरती जाणं, कारण आपल्याकडे एक नवीन ट्रेंड आता असा सुरू झालेला आहे की गव्हर्नमेंटचा अधिकारी कर्मचारी म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल बोगस असतो असा समज आहे. काही अंशी तो खरा असूही शकेल, दॅट्स अ डिफरंट इश्यू. बट देन गव्हर्नमेंटचा आहे म्हणजे काय, ही इज अर्निंग आउट ऑफ माय पॉकेट टॅक्स पेयर्स मनी म्हणणं. ऑफकोर्स दे आर गेटिंग पेड आउट ऑफ टॅक्स मनी, बट देन हू एव्हर इज डुईंग गुड जॉब वी नीड टू शो अवर ग्रॅटिट्यूड. ही भावना आपण विसरून गेले की आपण आय एम सेईंग की आपण विसरून गेलो, इन्क्लुडिंग माय सेल्फ, इन्क्लुडिंग एव्हरी पर्सन हु इज सिटिंग हिअर, इन्क्लुडिंग एव्हरी पर्सन हु इज लिसनिंग. वी नीड टू आस्क अवर सेल्फ की आर वी शोईंग अवर ग्रॅटिट्यूड इनफ टू अवर स्वच्छता करणार. यु नो यावेळी आपल्याला तो पहिला पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर बरेचसे माझ्याकडे अशी निवेदनं आली की जे आपल्याला वेगवेगळे पुरस्कार भेटतात वगैरे ह्याचे खरे ऑफकोर्स स्वच्छता कर्मचारी त्याच्यात भागीदार आहेत, आपण त्यांना हे दिलं पाहिजे, इन्क्रीमेंट दिली पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टी ऑफकोर्स आय अंडरस्टँड ते दिलं पाहिजे. हे कुणीही देऊ शकेल, आपण त्यांना खऱ्या अर्थाने जर काय द्यायचं असेल तर आपली कृतज्ञता व्यक्त केली, आपण त्यांना सन्मान दिला. आपल्या घरी जी व्यक्ती कामाला येते, घराच्या समोर जी व्यक्ती कामाला येते, आता आपण वेगवेगळ्या कॅटेगरीज आपल्या समोर आपण, दॅट इज अ ऑपॉर्च्युनिटी फॉर अस टू शो अ ग्रॅटिट्यूड.
आपण आतापर्यंत शौचालयामध्ये काम करणारे जे लोक होते त्यांचा सहकुटुंब या ठिकाणी गौरव केला होता. मागच्या एका वेळी आपल्या सफाई मित्रासाठी जे काम करणारे लोक असतात, सफाई मित्र असतात सीवर लाईनवाले, त्यांचा गौरव केला होता. आज या ठिकाणी आपण जे आपले स्वच्छता कर्मी आहेत, जे साफसफाईमध्ये आहेत, रस्ता झाडण्याच्यामध्ये आहेत किंवा डोर टू डोर कलेक्शनमध्ये आहेत, त्यांच्या चांगलं काम करणाऱ्या लोकांचा या ठिकाणी गौरव केला. हे फक्त औपचारिकता म्हणून नव्हे, हे फक्त फोटो ऑफ नाही. वी आर ट्राइंग गिविंग आउट अ मेसेज, प्लीज ओपन युअर आईज अँड इयर्स अँड ऍक्सेप्ट. आणि त्या पद्धतीने आपण आपली वर्तणूक मॉडिफाय करणं गरजेचं आहे. वी नीड टू बी ग्रेटफुल फॉर अबाउट देम सो दॅट त्यांना अधिक चांगलं काम करण्याची उर्मी द्यावी. आणि दुसरी महत्त्वाची बाजू, दुसरा जो घटक आहे जो ह्या पुरस्काराचा खरा मान करेल, ऑफकोर्स शहराचे नागरिक. कारण गावकरी ते रावकायकरी असं जे म्हटलं जातं, महानगरपालिकेने कितीही ठरवलं की आम्ही हे करू ते करू, महानगरपालिकेने कितीही मोठ्या मोठ्या एजन्सी नेमल्या, मोठे कन्सल्टंट नेमले, जगप्रसिद्ध ठेकेदार आणले, तरी स्वच्छता तेव्हाच राखली जाते जेव्हा नागरिक ठरवतो की शहर स्वच्छ ठेवायचं. आणि त्यामुळं जे काही आज आपल्या शहरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत आपण प्रवास करू शकतो, ते नागरिकांच्या प्रती आपण आपली कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे. मात्र हा विषय आपली कृतज्ञता व्यक्त करून आणि आपले आभार मानून संपत नाही. पुढे का आय ऑलवेज से स्वच्छता इज अ यु नो कंटिन्युअस प्रोसेस, ही शाश्वत प्रक्रिया आहे. याला ब्रेक नाही, याला अपवाद नाही. आणि चांगलं काम नाही झालं तर सुटका. आणि त्यामुळं माझा ॲज अ कमिशनर, माझ्या टीमकडनं जी अपेक्षा असते, मी अडचणी ऐकायला कधीही तयार असतो. आय बिलीव्ह इन अ व्हेरी स्ट्रॉंग डेमोक्रेटिक काइंड ऑफ सिस्टम. समटाईम्स इट माईट साउंड अनरिझनेबल, माय बिहेवियर माईट सीम टोटली कॉन्ट्ररी, बट देन ज्या समस्या आहेत त्या मांडण्यासाठी कुणालाही कुठल्याही लेवलला जाऊन बोलण्याची मुभा राहील अशा पद्धतीचा मी त्या ठिकाणी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतो. अवयव काम नाही झालं ना तर ते बरोबर. आणि त्या पद्धतीचा मेसेज मी सगळ्या यंत्रणेला देण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा महानगरपालिका म्हणून आपण हा प्रयत्न करतोय, आपल्या भानगडी आपल्या अडचणी आपण पाहू, त्यांना मार्ग कसा काढायचा, बट ॲज अ सिटीजन व्हॉट डू आय एक्सपेक्ट, व्हॉट डज एव्हरीबडी एक्सपेक्ट. यु नो आम्ही केंद्राच्या प्लॅटफॉर्मवरती जेव्हा जातो, केंद्राच्या बैठका अटेंड करतो, त्यांच्या कॉन्फरन्सेस अटेंड करतो, आम्ही शहराचं प्रतिनिधित्व करत असतो. सपोज आय एम गोईंग ॲज अ कमिशनर, सपोज देर इज नो बॉडी, बट सपोज अ मेयर इज गोईंग समवेअर, दे आर रिप्रेझेंटिंग द सिटी. आणि त्यांच्याकडं पाहिलं जातं की ते जे सांगतात ते त्या विषयामध्ये नागरिक बोलतात. आणि या पद्धतीने जेव्हा आम्ही केंद्रामध्ये जातो त्यावेळी त्यांची जी चर्चा असते, ते लुक ॲट नवी मुंबई ॲज अ पोटेन्शियल थ्रेट टू इट, ते लुक ॲट नवी मुंबई ॲज अ सिटी नेक्स्ट इन लाईन हू विल बिकम नंबर वन इन ऑल ऍस्पेक्ट्स ऑफ स्वच्छता. सो एव्हरीबडी एल्स इज कन्व्हिन्स, कॅन कन्व्हिन्स नवी मुंबई इज हॅविंग पोटेन्शियल अँड नॉट जस्ट पोटेन्शियल, दे आर ऑन द राईट ट्रॅक. हाउएव्हर सायमल्टेनियसली दिस इज नॉट अ इझी थिंग टू डू, बिकॉज वी मस्ट ॲप्रिशिएट गुड वर्क डन बाय अदर सिटीज, वी मस्ट ॲप्रिशिएट द काइंड ऑफ रिसोर्सेस, द काइंड ऑफ डिवोशन शोन बाय पीपल, शोन बाय यु नो पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह, शोन बाय कॉर्पोरेशन देअर. आणि त्याच्या बॅकग्राऊंडवरती जर आपल्याला करायचं असेल तर दॅट स्टील अ ग्रामर टास्क, बट देन वी हॅव एव्हरीथिंग व्हॉट इट टेक्स. आणि मी वारंवार उल्लेख करतो की सी इट इज अबाउट, इट इज अ माइंड गेम. द मोमेंट यू फील की मला ते जमणार नाही ते होणार, मात्र ह्या वर्गाना नाही. वेन एव्हरीबडी एल्स इन इंडिया इज कन्व्हिन्स दॅट नवी मुंबई कॅन डू इट, ते काय फक्त आपल्या निश्चय केला नंबर पहिला स्लोगनवर तर कन्व्हिन्स नाही. दे आर कन्व्हिन्स बिकॉज दॅट इज द काइंड ऑफ जॉब वी आर डुईंग, दे आर कन्व्हिन्स बिकॉज दे कम टू नवी मुंबई, व्हॉट डू दे सी अराउंड, त्याच्यावरलं त्यांची ती कन्व्हिक्शन आहे. मात्र त्या कन्व्हिक्शनला जर आपल्याला वस्तुस्थितीमध्ये उतरवायचं असेल तर प्रचंड मोठं काम करणं गरजेचं आहे. ॲज अ सिटीजन आय वुड अर्ज टू एव्हरी नवी मुंबईकर टू शो द सेम काइंड ऑफ झील
टू शो द सेम काइंड ऑफ रिस्पॉन्सिवनेस एंड मोस्ट इम्पॉर्टंटली शो द सेम काइंड ऑफ प्राइड अबाउट सेल्फ. जर आपण आपल्या शहराबद्दल अभिमान बाळगला तरच ते आपण करू शकतो. पीपल्स फर्स्ट, पीपल फर्स्ट या स्लोगनने आपण नवीन एडिशनला सामोरं जातोय. हे करत असताना एक नवी मुंबईकर नागरिक म्हणून मी काय करू शकतो याचा आपण विचार करावा. सी वी ऑल आर सिटिझन्स ऑफ नवी मुंबई इन्क्लुडिंग द ऑफिशियल्स ऑफ कॉर्पोरेशन. सो इन यु नो ऍज अ सपोज ऍज आय एम वर्किंग ऍज अ कमिशनर तर मी एक आयुक्त म्हणून काय करू शकतो हा मुद्दा बाजूला. ऍज अ सिटिझन व्हॉट डू व्हॉट कॅन आय डू याचा विचार करून आपण तसा पद्धतीने आपली कार्यपद्धती अवलंबणं गरजेचं आहे आणि आपला जो काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते करणं गरजेचं आहे. त्याच्या आधारावरती आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो याचा मला विश्वास आहे. आणि सिटिझन्स किंवा नागरिकांनी काय करायचं कुठल्या गोष्टी करायच्या याच्याबद्दल आपण अनेकदा बोललेलो आहे. जो माइंडसेट आपल्याला बदलणं गरजेचं आहे त्याच्या बाबतीमध्ये नागरिक नक्कीच पॉझिटिव्ह होतील अशी मला अपेक्षा. कुठल्याही संस्थेच्या आयुष्यामध्ये 30 वर्षाचा कालावधी हा काही छोटा कालावधी नाही. बट देन माइंड वी आर नॉट टॉकिंग अबाउट अ पर्सन, वी आर टॉकिंग अबाउट अ इन्स्टिट्यूशन. तसं पाहायला गेलं तर 30 वर्ष छोटी आहेत. यु नो जर एखादी महानगरपालिका आपण पाहतो ना, म्हणजे आय युज टू वर्क इन पालघर, तिथे जवाहर नगर परिषद जी होती दॅट वॉज फ्रॉम समटाईम बिफोर इन द 20th century म्हणजे 1900 पूर्वीची स्थापना होती. अशा आपल्याकडे बऱ्याचशा युएनएस दिसतील, बऱ्याच संस्था दिसतील. त्या मानाने नवी मुंबई महानगरपालिका आता उद्या पौगंडावस्थ झाली असं म्हणाल. फक्त 30 वर्ष झाली. एक आपलं वेगळं डिस्टिंक्शन आहे की आपली एकमेव महानगरपालिका भारतातली आहे जी ग्रामपंचायतमधनं डायरेक्ट महानगरपालिका होती. बट यु नो द काइंड ऑफ सर्व्हिसेस वी आर प्रोव्हाइडिंग, कॅन समबडी बिलीव्ह दॅट वी आर सो यंग और वी हॅव डायरेक्टली बिकेम अ महानगरपालिका आउट ऑफ ग्रामपंचायत. सो वी शूड टेक प्राईड इन द काइंड ऑफ सर्व्हिसेस वी आर प्रोव्हाइडिंग आणि वी शूड ट्राय टू कॅपिटलाइज ऑन दॅट, बिल्ड ऑन दॅट आणि अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सध्याचं जर आपण महानगरपालिकेचं कामकाज बघितलं तर सध्या बॉडी नाही आणि हे मला वाटतं आता हे 1.5 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला की आपल्याकडे जी रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी जो महानगरपालिकेचा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाज पद्धतीचा आत्मा आहे ती सध्या नाही. And that puts more responsibility on our shoulder. You know, if somebody, you know, when a particular person is appointed as an administrator, that person is not as working as an administrator. That responsibility lies over whole administration. Prashasak ha appoint kela jato kutlyahi sansthemadhye. To asa trend aahe ani ghatnemadhye asa sangitle ki ti ek tatpurti vyavastha aste. Now this is an unprecedented kind of time. Tyachyamule to kalavadhi extend zala. आणि ही तात्पुरती व्यवस्था त्या पद्धतीने राहिली नाही त्यामुळं जे काही नियमित कामकाज आहे ते आपल्याला यावेळी करावं लागतं. पण हे नियमित कामकाज करताना ज्या दोन फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या न विसरणं गरजेचं. त्या व्यवस्थेचा अहंकार नाही वाढत. दिस इज व्हेरी गुड की काही गोष्टी असतात ना, वी शूड नॉट लुक ॲट इट ॲज अ ऑपॉर्च्युनिटी. त्याच्यासाठी तुम्ही यू कॅन सी ॲट द बोर्ड वेन आय जॉईन माय पीएस की ते बोर्डचं डिझाईन वगैरे करताना केम विथ अ नेम ॲडमिनिस्ट्रेटर अँड कमिशनर आय स्ट्रक डाऊन दॅट बोर्ड. माझ्या बोर्डवरती अजूनही आयुक्त लिहिलेले आहेत, प्रशासक लिहिलेले नाही. बिकॉज दॅट रिप्रेझेंट्स अ माइंडसेट. इव्हन दो आय माईट बी वर्किंग एज ॲडमिनिस्ट्रेटर आय नीड टू बी ॲज पार्टिसिपेटरी ॲज पॉसिबल. अ सिंगल पर्सन कॅन नेव्हर एव्हर रिप्लेस होल बॉडी हुअर इलेक्टेड आणि ही भावना आपण आपल्या कामकाजात कायम ठेवणं गरजेचं आहे. सो दॅट आपल्याला तो अहंकार येणार आणि या पद्धतीनेच कामकाज होणं अपेक्षित आहे. जेव्हा आपण प्रशासक म्हणून काम करतो विन आय से प्रशासक आय नॉट टॉकिंग अबाउट माय सेल्फ विन आपण आय टॉकिंग अबाउट दी होल ॲडमिनिस्ट्रेशन. जेव्हा आपण प्रशासक म्हणून काम करतो त्यावेळी आपल्यावरती ही नैतिक जबाबदारी असते की आपण प्रत्येकाचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रादर आपल्याला ते शक्य नाही प्रतिनिधित्व करणं, बट देन we need to be accessible and approachable so that everybody, be it anybody, everybody has opportunity to put forth their concern. As long as it is genuine, we should take action on that. लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती हा तो त्या स्वतःचं त्या समूहाचं प्रतिनिधित्व करत असतो, तो कुठलीही व्यक्ती असतो. त्यामुळे त्याला ऐकून घेणं तेवढंच गरजेचं.
मला विश्वास आहे की प्रशासनाचा घटक म्हणून या टीमचा एक भाग म्हणून महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी याचा दखल घेतील, नोंद घेतील आणि या पद्धतीने आपलं कामकाज होत राहील. मागच्या वर्षीच्या वर्धापन दिनानिमित्त मी या ठिकाणी बोललो होतो की एक प्रत्येक संस्थेची एक फिलॉसॉफी असते आणि ती फिलॉसॉफी जी असते ती फिलॉसॉफी फक्त टॉप ब्रास पुरती मर्यादित राहणं अपेक्षित नाही. दॅट फिलॉसॉफी नीड्स टू पर्कुलेट टू दी एव्हरी पर्सन वर्किंग इन दॅट ऑर्गनायझेशन टील यु नो द पर्सन हू इज वर्किंग दॅट कटिंग एज ऑन द फील्ड. त्याच्यामध्ये सुद्धा ती फिलॉसॉफी पर्कुलेट झाली पाहिजे. जर होत नसेल तर ते त्या नेतृत्वाचं अपयश. सपोज द टॉप ब्रास द टॉप लीडरशिप इज हॅविंग अ पर्टिक्युलर फिलॉसॉफी आणि जर ते त्यांच्या पूर्ण व्यवस्थेमध्ये संस्थेमध्ये उतरवू नाही शकले तर तो त्या व्यवस्थेचा दोष नाही, तो त्या नेतृत्वाचा अपयश. त्या दृष्टिकोनातून मागच्या वेळेस मी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या की त्या व्यवस्थेची फिलॉसॉफी म्हणून आपली महानगरपालिकेमध्ये आपण कुठल्या विचाराने मार्गक्रमण करायला पाहिजे. माझी अपेक्षा त्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात असतील. लक्षात असते म्हणजे पाठांतर करायची काही तहाची कलम नाही. दॅट इज समथिंग विच एनी ऑर्डिनरी सिटीजन एक्सपेक्ट्स आउट ऑफ अस. वेन आय थिंक अबाउट व्हॉट शुड बी द फिलॉसॉफी ॲज अ यु नो ऑफ अ कॉर्पोरेशन वेन आय एम लिडिंग इट आय जस्ट नीड टू थिंक अबाउट व्हॉट कॉमन पर्सन फील्स. अकाउंटॅबिलिटी हा फार महत्त्वाचा शब्द आहे. अनफॉर्च्युनेटली शासकीय सेवेमध्ये द बिगेस्ट ग्रज आय हॅव अबाउट गव्हर्नमेंट सर्व्हिस अकाउंटॅबिलिटी जी आपली एवढी संदिग्ध आहे, एवढी संदिग्ध आहे. द सिस्टम विच एन्शुअर्स अकाउंटॅबिलिटी ऑफ ऑफिसर्स टुवर्ड्स ऑर गव्हर्नमेंट ऑफिशियल्स टुवर्ड्स सिटीजन इज दिस डेमोक्रॅटिक सिस्टम. आणि त्यामुळं ज्यावेळी आपण ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करतोय त्यावेळी तर आपली ही द्विगुणित झालेली जबाबदारी आहे. आणि मी पर्टिक्युलरली या ठिकाणी उल्लेख करतो एक अशी म्हण आहे टिरनी ऑफ द अनइलेक्टेड. आपल्यापैकी काही लोकांनी ऐकली असेल की जे अधिकाऱ्यांकडनं केले जाणारे चुकीची कामं किंवा अत्याचार असू शकतात त्याला टिरनी ऑफ द अनइलेक्टेड म्हणतात. तशी वेळ आपल्या कुठल्याही संस्थेबद्दल तर येणार नाही, त्याबद्दल मी फार आय एम व्हेरी शुअर, बट ते कुठल्या एखाद्या विभागाबद्दल किंवा एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्याबद्दल बोलायची येऊ नये याची कृपया दक्षता घ्यावी अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. अनेक महानगरपालिकेच्या वतीने कामं केली जात आहेत, फार सुंदर कामं केली जात आहेत. यादी करायची म्हणलं तर टाईम पुरत नाही, त्यामुळं चांगल्या कामांचा सगळ्या ठिकाणी उल्लेख होईलच याची आपल्याला शाश्वती नसते. अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण चांगलं काम करतो. मग तुम्ही कोविडचा उल्लेख केला, स्वच्छतेचा उल्लेख केला, इतर अनेक डिपार्टमेंट आहेत. मात्र काही डिपार्टमेंट आहेत की ज्याच्यामध्ये आय वुड स्टील से वेन आय इंट्रोस्पेक्ट द वे थिंग्स आर गोईंग आय वुड स्टील से देर इज ट्रिमेंडस स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. जर एक दोन डिपार्टमेंटचे नावं घ्यायचे म्हटलं अतिक्रमणच्या बाबतीमध्ये शहरामध्ये जे कामकाज चाललेलं आहे ट्रिमंडस स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. वॉर्ड ऑफिस या ठिकाणी आहे, वी नीड टू इंट्रोस्पेक्ट द वे थिंग्स आर हॅपनिंग ट्रिमंडस स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. फार मोठ्या प्रमाणावरती बदल करणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. फेरीवाल्यांनी जे रस्ते गेलंकृत केलेले आहेत, माझं स्वतःची फिलॉसॉफी अशी आहे की फेरीवाले हॉकर्स आर इंटिग्रल पार्ट ऑफ द सिटी. यु नो दे वी डोंट नीड टू लुक ॲट देम ॲज आउटसाईड. देर इज अ ॲक्ट पास बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू प्रोटेक्ट देअर इंटरेस्ट अँड वी आर बाउंड बाय दॅट. हाउ एव्हर व्हाई वी रिकॉग्नाइज अवर ड्युटी इम्पोज अपॉन अस बाय दॅट ॲक्ट दी अदर साईड काहीही केलं चालतं असं नाही. आणि त्यामुळे जेव्हा फुटपाथ चालण्यासाठी ओपन नाहीत राहिलेले ते आपलं फार मोठं अपयश. रेल्वे स्टेशनच्या बाहेरवरचे अतिक्रमण आपलं फार मोठं अपयश. वी नीड टू थिंक अबाउट इट, वी नीड टू कम आउट विथ रॅडिकल मेजर्स टू डील विथ दिस इश्यू. सामान्य लोकांचे जे कामं असतात जन्मकृतीत असले, मला व्हॉट आय डोंट ॲप्रिशिएट बिझनेस एज युजुअल. आय मी डोंट ॲप्रिशिएट हा फार सौजन्यपूर्ण शब्द, आय गेट इट. बिझनेस ॲज युजुअल मला ते पडत नाही. वेन वी आर देअर, मी वारंवार म्हणलेलो ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन, आपण तिथं असो तर आपल्या अस्तित्वाने काहीतरी सकारात्मक बदल घडला पाहिजे. इफ समबडी इज वर्किंग ॲज अ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, समबडी इज वर्किंग ॲज अ वॉर्ड ऑफिसर, समबडी इज वर्किंग ॲज अ HOD, आल्या पाहिजे. मी दिवसभर सह्या केल्या प्रामाणिकपणे आणि मी माघारी गेलो आणि निवांत राहिलो, याच्यासाठी आपण नाही आलेलो वर्किंग सर्व्हिस.
लोकांच्या समस्या काय आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. सी, प्रायव्हेट कंपनीमध्ये काही सक्सेसफुल होतात आणि काही फेल होतात, याचं कारण काय आहे? जे लोक, ज्या कंपन्या लोकांच्या अपेक्षेला खऱ्या टिकतात त्याच सक्सेसफुल होतात. सेम एप्लाइज विथ गव्हर्नमेंट, बट द पॉइंट इज, प्रॉब्लम विथ गव्हर्नमेंट सिस्टम इज देअर इजंट अ सिस्टम थ्रू विच वी कॅन बी ब्रँडेड अ फेल्युअर. मोटिवेटेड फेल्युअर तर आपल्याबद्दल अनेक लोक म्हणू शकतात मोटिवेटेड पद्धतीने, बट लिव्ह देम अपार्ट. बट अदरवाइज इज देअर एनी फॉर्मल मेकॅनिझम ज्यातून आपली ऑब्जेक्टिव्ह असेसमेंट होऊ शकतो? अनफॉर्च्युनेटली नॉट. आणि त्याच्यामुळे जो इनर्शिया डेव्हलप होतो ना, हा सगळ्यात मोठा दुश्मन आहे आपल्या सर्वांचा. आणि त्याच्यामुळं नागरिकांच्या पर्स्पेक्टिव्हनी जी कामं होणं अपेक्षित आहेत ते होत आहेत किंवा नाही, यासाठी कायम कायम म्हणजे विदाउट अ डेज ब्रेक वी नीड टू इंट्रोस्पेक्ट अँड कीप इम्प्रूव्हिंग. तर आपल्या सर्व्हिसेस, वी ऑफकोर्स नोबडी कॅन बी परफेक्ट, बट वी विल रीच ॲज क्लोज टू परफेक्शन ॲज पॉसिबल. जन्म मृत्यू दाखले झाले, टॅक्स पेमेंट, प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट, वॉटर टॅक्स पेमेंट, नवीन्यपूर्ण काय आपल्याला ह्याच्यामध्ये कुठे करता येतील. मध्ये आपली एक वेबसाईट बंद पडली, समबडी सेंड मी अ मेसेज की आपली वेबसाईट बंद पडली. आय वॉज इंट्रोस्पेक्टिंग की व्हाय कांट देअर बी अ सिस्टम थ्रू विच वेबसाईट बंद पडली तर इमिडिएटली करेक्ट केली जाईल. व्हाय डू वी नीड टू वेट फॉर 3 to 4 days? द पर्सन हू सेंड मी अ मेसेज नोट की मागचे 3 दिवस मी लॉग इन करतोय आणि ती वेबसाईट बंद आहे. हॅव यू एव्हर एन्काउंटर दिस प्रॉब्लम की द सर्व्हिस लाईक वोडाफोन ऑर जिओ ऑर एनी अदर सर्व्हिस यू आर यूजिंग? नॉट अ स्मॉल ऑर्गनायझेशन. द वेंडर्स हू वर्किंग विथ अस आर नॉट गेटिंग पेड एनीथिंग लेस दॅन दे अदरवाइज वुड गेट पेड इन अ प्रायव्हेट सेक्टर. व्हॉट वी लॅक इज, यू नो, टू सम एक्सटेंट दिस प्रोफेशनल एडिक्शन. तो मला अपेक्षित आहे सर्वांकडून. हॉस्पिटल्स, आय एम व्हेरी शुअर की हॉस्पिटलमधल्या काही लोकांचा असा समज आहे की आम्ही काय जरी केलं तरी आमच्या सेवा ॲप्रिशिएट केल्या जातात. बट देन ॲप्रिशिएट करणारा मी कोण? चांगलं मी म्हटल्यामुळे तुम्ही खुश व्हावं आणि मी जर काही तिकाटीपणी केली तर तुम्ही दुःखी व्हावं, असा भाव तुम्ही पण ठेवला नाही पाहिजे. आणि मी पण स्वतःला तेवढा मोठेपणा आहे असं नाही समजलं. व्हॉट पीपल स्पीक अबाउट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड यू नो द जनरल पब्लिक ओपिनियन इज ऑलवेज ऑब्जेक्टिव्ह, इट्स नेवर मोटिवेटेड. इलेक्शनच्या बाबतीत असं म्हटलं जातं की वी शुड नेवर अंडरमाइन विजडम ऑफ द पीपल. आणि तो कितीही अशिक्षित माणूस असला तरी आणि विथ ऑल द इन्फॉर्मेशन इन द इलेक्शन वी शुड नेवर अंडरमाइन विजडम ऑफ द पीपल. लाईकवाईज जो फीडबॅक आपल्याला आपल्याबद्दल बोलतो ना मिळतो ना, तो ऑब्जेक्टिव्ह असतो. मी वारंवार आग्रह करतो की हॉस्पिटल्समधल्या सेवा ह्या अत्युच्च पद्धतीच्या पाहिजे. आणि अत्युच्च म्हणजे अत्युच्च खऱ्या अर्थाने. द काइंड ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर वी हॅव क्रिएटेड, अमेझिंग. इतकं सुंदर हॉस्पिटल मी कुठल्याही महानगरपालिका सोडा, गव्हर्नमेंटवर ऑफकोर्स शासकीय रुग्णालय तर नाहीतच, पण महानगरपालिकेपेक्षा सुद्धा फॉर दॅट मॅटर महाराष्ट्रातल्या छातीटोपणे मी सांगू शकतो की वन ऑफ द बेस्ट हॉस्पिटल इन टर्म्स ऑफ अवेलेबिलिटी ऑफ फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर नवी मुंबई महानगरपालिकेचे. बट कॅन आय से द सेम अबाउट सर्व्हिसेस बिग ऑफ? ज्यावेळी एखादा व्यक्ती हाताला जखम झाली म्हणून जाते आणि त्याला टाकी घेण्याच्या ऐवजी रेफर केलं जातं, त्यावेळी मला प्रश्न पडतो, यमन केली त्यावेळी मला प्रश्न पडतो, आपण हे 7 आणि 5 माळ्याची इमारती निर्माण केल्यात ना, हे कशासाठी? याच्यासाठी आयुक्ताने सांगण्याची गरज नसते, याच्यासाठी लोकांनी निगेटिव्ह बोलण्याची किंवा मीडियाने निगेटिव्ह लिहिण्याची गरज नसते. ज्यावेळी आपण आपलं स्वतः विकून बसतो आणि हे पराकोटीचा इन डिफरन्स निर्माण करतो, त्यावेळी वी टोटली गिव अप एनी ऑपॉर्च्युनिटी वी हॅव इन इम्प्रूव्हिंग अवर सेल्फ. बट देन वी नीड टू थिंक अबाउट वेदर दॅट इज अ प्रायोरिटी ॲट ऑल. सो ॲट द कॉस्ट ऑफ साउंडिंग टू मच क्रिटिकल, आय जस्ट मेन्शन दॅट वी आर डुईंग मार्वलस वर्क इन व्हेरियस डिपार्टमेंट्स, देर इज स्टील लॉट मेनी थिंग्स टू बी डिझायर्ड विच रिमेन डिझायर्ड. त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह कार्यवाही केली जाईल याबद्दल मला अपेक्षा आहे. शेवटी महानगरपालिकेचं मार्गक्रमण आपण करताना, आता वर्धापन दिन आहे, थोडंसं औचित्य आहे, थोडी ती औपचारिकता पण आहे, हे काहीतरी आपली विजन असली पाहिजे. विच एव्हर लेवल यू आर वर्किंग ॲट, व्हॉट एव्हर बिग स्मॉल ग्रुप यू आर लिडिंग, यू नीड टू हॅव अ क्लिअर कट विजन व्हेअर वी आर रिचिंग, व्हेअर वी आर वॉन्ट टू गो. त्याचा जर विचार केला तर एक 2-4 गोष्टी आहेत की ज्या आय वुड से एक महानगरपालिका म्हणून आपल्यासाठी तर फार गरजेचं, गव्हर्नमेंट सेटअपमध्ये पण गरजेच्या. वी नीड टू बी प्रोएक्टिव्ह. ज्या नागरिकांच्या समस्या आहेत, सी, आफ्टर ऑल आपल्या सगळ्या कामकाजाचं मी वारंवार
शकतात हे पावती पुस्तके नागरिक आपल्याबद्दल द्यावे. वी नीड टू बी प्रोएक्टिव्ह इन अंडरस्टँडिंग प्रॉब्लेम्स ऑफ द पीपल अँड त्यांनी ते रेज करण्याच्या पूर्वी सॉल्व्ह करण्यामध्ये आपलं कर्तृत्व. वी नीड टू बी रिस्पॉन्सिबल. म्हणजे ठीक आहे, प्रोएक्टिव्ह तर आपण आहोत, बट स्टील आपल्या कामाचं स्वरूपच एवढं व्यापक आहे. सी, एका ठिकाणी आपण कितीही चांगलं काम केलं, स्वच्छ सर्वेक्षणमध्ये टॉपचं रँक जरी मिळवलं, तरी एखाद दिवशी एका ठिकाणी कचरा पडलेला नसेल त्याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही, बिकॉज इट इज बिहेव्हिअर. मात्र ते तेवढ्या पुरतं मर्यादित राहिलं पाहिजे, तो अपवाद म्हणूनच राहिला पाहिजे. आणि ज्या ज्यावेळी ती गोष्ट आपल्या निदर्शन असेल, विद इन नो टाईम वी शुड बी एबल टू ॲड्रेस दॅट. अँड दॅट काइंड ऑफ रिस्पॉन्सिबनेस आय एक्सपेक्ट. वी नीड टू बी इफिशियंट. इफिशियंट म्हणजे काय? तर इफिशियन्सी विच गॅरंटीज गुड गव्हर्नन्स. आपलं काम करताना अधिक चांगल्या पद्धतीने. सी, यू डोंट एक्सपेक्ट एनीबडी एल्स टू कम ॲसेस यू अँड पॉइंट आउट बॅड थिंग्स ऑर यु नो टॅप युअर बॅक. अशा पद्धतीने अपेक्षा नाही ठेवायची. आपण स्वतः कामाच्या प्रती प्रामाणिक असू, तर ती इफिशियन्सी आपल्या कामामध्ये प्रतीत होईल. एक अजून एक बाब आहे जी मला पर्टिक्युलरली जाणवते. वी नीड टू बी इनोव्हेटिव्ह इन अवर ॲक्टिव्हिटीज. मी मगाशी म्हटलं, बिझनेस ॲज युजुअल नॉट डन. कुठलीही गोष्ट करताना अधिक चांगल्या पद्धतीने कशी करता येईल, अधिक चांगल्या सर्व्हिसेस कशा देता येईल, कुठलीही वेगळ्या पद्धतीने करता येईल. टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड गतीने बदल होतात. आणि आपण ग्रामपंचायत म्हणता महानगरपालिकेत आलो आहे, पण आपण आपलं एक बिरुदावली स्वतःला अर्पित केलेली आहे. 21व्या शतकातली महानगरपालिका. पण जर आपली वेबसाईट 4 दिवस बंद पडल्यानंतर लोक आपल्याला सांगत असतील तर खरंच प्रश्न पडला पाहिजे. सो इनोव्हेटिव्ह ॲटिट्यूड जो आहे, अप्रोच जो आहे, तो आपल्याला गरजेचा आहे. प्रोफेशनल ॲटिट्यूड जो म्हणतो आपण, व्यावसायिकपणा, मगाशी जे मी उदाहरण दिलं, वी मीन बिझनेस. वेन आय डील विथ व्हेरियस एजन्सीज हू आर वर्किंग फॉर अस, व्हेरियस कन्सल्टंट्स हू आर वर्किंग फॉर अस, त्यांचा जर ॲटिट्यूड दिसला थोडा जरी की हे गव्हर्नमेंटसारखी सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे म्हणून काहीतरी आपल्याला हलका माल खपवत आहे, आय गेट सो मच अनॉइड. मी वारंवार सांगतो, एनी ऑर्गनायझेशन विच इज वर्किंग विथ वर्स इज नॉट कोटिंग लेसर प्राईस दॅन दे गेट पेड फ्रॉम अ प्रायव्हेट सेक्टर. बट दे जर तो सेम प्रोफेशनल ॲटिट्यूड आपण नाही दाखवला, ते आपल्याला हक्यात घेणार. ही एक प्रत्येकाच्या स्तरावरची बाब आहे जी मला अपेक्षित आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली, एक अस्वस्थपणा मला अपेक्षित आहे सर्वांमध्ये. वी नीड टू बी रेस्टलेस. यु नो, आजच्या काळामध्ये बिईंग रेस्टलेस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट. हा अस्वस्थपणा म्हणजे काय? एक इनर्शिया म्हणतो ना आपण, कॉम्प्लासन्सी जी म्हणतो, ती कॉम्प्लासन्सी आपल्यामध्ये कधी नसली पाहिजे. इनर्शिया आपल्यामध्ये कधी नसला पाहिजे. वी आर अ गव्हर्नमेंट बॉडी, देर आर सो मेनी एक्सपेक्टेशन्स ऑफ पीपल फ्रॉम अस. आणि जर आपल्याला सगळ्यात चांगलं काम करायचं, वी नीड टू बी ॲट अवर बेस्ट काइंड ऑफ परफॉर्मन्स, तर वी नीड टू हॅव दॅट रेस्टलेस काइंड ऑफ ॲटिट्यूड. वी कॅन नेव्हर बी यु नो अ लेड बॅक पर्सन की ठीक आहे, आता माझा 1 वर्षाची 2 वर्षाचा टेन्युअर आहे, मी आराम करतो जातो. अशा ॲटिट्यूडने आपल्या वर्तणुकीमध्ये कधी इम्प्रूव्हमेंट होत नाही. आणि इफ नथिंग, मी आता जे बोललं ते सगळं सोडून द्या, हे जर आपल्याला पटत नसेल, ॲटलिस्ट बी ग्रेटफुल अबाउट द फॅक्ट दॅट यू आर वर्किंग इन अ कंपनी. वी आर नॉट वर्किंग इन एनी अदर ऑर्गनायझेशन. आता इथं दुसऱ्या ऑर्गनायझेशनचं नाव घेणं म्हणजे त्यांना डिमिन करणं असं होईल म्हणून मी घेत नाही. बट देन नवी मुंबईसारख्या शहरामध्ये, नवी मुंबई महानगरपालिकेसारख्या संस्थेमध्ये काम करायला मिळणं ही फार मोठी संधी आहे. आणि त्याची तरी जाणीव ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वर्तणूक केली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याबाबत प्रशासन म्हणून आम्ही प्रचंड सतर्क आहोत. फार मोठ्या प्रमाणावरती सतर्कता आम्ही बाळगतो. कुठलाही विषय जो जो पेंडिंग राहतो त्याच्या बाबतीमध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आय हॅव बीन गॅरंटिंग टू एव्हरी पर्सन हु इज वर्किंग इन नवी मुंबई कॉर्पोरेशन, मीट एनीबडी, वर्ग 1च्या अधिकाऱ्यापासून वर्ग 4 पर्यंतच्या व्यक्तीपर्यंत, सफाई कर्मचाऱ्यापासून ते शिपाई वाहन चालक, कुठल्याही पदावरचं काम करणारा माणूस, एनीबडी कॅन अप्रोच मी अँड कम टू मी डायरेक्टली. सी, माय मोबाईल नंबर इज इन पब्लिक. कुणीही मला मेसेज करू शकतो की माझी अशी अशी समस्या आहे. आय नेव्हर एव्हर से की तू मला मेसेज टाक. आय मे नॉट रिप्लाय मेनी अ टाइम्स, बट दे रेस शुअर आय हॅव टेकन नोट. अँड ॲज लॉंग ॲज द प्रॉब्लम इज जेन्युइन अँड आय कॅन डू समथिंग टू यु नो सॉल्व्ह दॅट, हे केलं जाईल. प्रमोशन ज्या पद्धतीने मागच्या वर्षभरात झालेले आहेत, आय डिंट नो दॅट दॅट वॉज सच समथिंग सो अनप्रेसिडेंटेड. काही लोकांनी भावना माझ्याकडे व्यक्त केल्या, म्हणजे सिनियर माणूस रिटायरमेंट आलेला, ती व्यक्ती अशी उभा आहे, मला ते अनकम्फर्टेबल वाटतं. बट देन दॅट यु नो लेडी वॉज सेईंग की आम्ही तर अपेक्षा सोडून दिली. लोकांना आपल्या
अशी सिस्टम जर आपण निर्माण केली तर वी आर नॉट ऑन द राईट ट्रॅक। त्यामुळे जेव्हा आपण ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या समस्या सॉल्व करण्यासाठी हा प्रायोरिटी ते थोडं आउट ऑफ द वे जाऊन पा, मेनी टाइम्स माय ऑफिसर्स माइट बी थिंकिंग की हा काही बोलतो, करून टाका नसतो, देर इज अ रिझन। अडचणी सांगणारे अनेक आहेत, करायचं ह्या दृष्टिकोनात मलाही समजतं ना, सगळ्याच गोष्टी नाही करतात, बट देन हे करत असताना आपण हे कशासाठी करतो ते लक्षात ठेवलं। आपण हे नागरिकांच्या समस्या अधिक चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करता याव्यात ही भावना सगळ्यांच्या मनात निर्माण व्हावी। गव्हर्नमेंट सिस्टममध्ये पर्टिक्युलरली कॉर्पोरेशनमध्ये काम करताना त्या आश्वासित प्रगतीमध्ये एक शब्द ना कुंठितता, ही कुंठितता जी आलेली असते ना, वेअर हॉर्सेस आर काउंटेड विथ डॉन्कीज, ज्या ठिकाणी चांगलं काम केलेला माणूस पण त्याच ठिकाणी राहतो आणि बोगस काम करणारा माणूस फोन करून चांगल्या पदावरती जातो, त्या अशा सिस्टममुळे जे आपल्यामध्ये कुंठितता आलेली असते ती जावी म्हणून केला जाणारा प्रयत्न आहे। पण हे घालवायचे म्हणजे काय, आमच्या मनाचं चांगलंपणा नाही, ते करायचं आहे कारण तुमच्या मनात कुठेही निगेटिव्हिटी यायला नको, जेणेकरून आपल्याला प्रेरणा मिळेल कामं चांगलं, त्यासाठी केलेला प्रयत्न आहे। माझी अपेक्षा आहे की या सगळ्या कामाची तुम्ही दखल घ्या। शेवटी शहरातील सर्व नागरिकांना परत एकदा मी आवाहन करतो की दोन ज्या बाबी आहेत फार क्रुशियल, ज्याच्यामध्ये माझी मनापासून नागरिकांकडनं अपेक्षा आहे, अगदी मनापासून अपेक्षा आहे, एक आहे कोविड, प्लीज बी रिस्पॉन्सिबल, आमचं काम वाढव, आणि दुसरं आहे स्वच्छ सर्वेक्षण। मला अपेक्षा आहे की आत्तापर्यंत फार चांगला रिस्पॉन्स आपल्याला नागरिकांनी याच्यामध्ये दिलेला आहे, इथून पुढं सुद्धा तो जो काही विश्वास नागरिकांनी निर्माण केला आहे, विश्वास जो आपल्यावरती टाकलेला आहे, या पद्धतीनेच तुमची वर्तणूक राहील, अधिकाधिक चांगलं नागरिक म्हणून तुम्ही याच्यामध्ये पार्टिसिपेट करा, स्वतःच्या स्तरावरती, वैचारिक स्तरावरती ब्रेन स्टॉर्मिंग करून आयडियाज देणं, त्याला सो मेनी थिंग्स पीपल आर डूइंग, ह्या सगळ्या गोष्टी आपण करत राहाल आणि आपल्या सगळ्याच्या सहकार्याने आपलं जे स्वप्न आहे निश्चय केला नंबर पहिला, जे आपण पार्शियली यावेळी अचीव केलं, बट स्टील यु नो वेन वी वेर थिंक डिसायडिंग 2022 कॅम्पेन, असा प्रश्न उपस्थित आला की कॅन वी डू वी नीड टू कंटिन्यू विथ द स्लोगन, आय सेड ऑफकोर्स, हॅव यू टॉपल इंदोर। त्यामुळे मला विश्वास आहे की नागरिकांच्या सहकार्यातून आपल्याला हा जो काही आपलं स्वप्न आहे ते नक्कीच आपण साकार करू, आणि सर्वात महत्त्वाचं हा जो विश्वास नागरिकांनी आपल्याप्रती टाकलेला आहे, एक नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन म्हणून त्यांच्या ज्या आपल्या अपेक्षा आहेत, रेशुअर वी विल वर्क टू द फुलेस्ट कॅपॅसिटी अँड वी विल ट्राय टू गिव्ह ॲज बेस्ट ॲज वी। पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद। नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी वृंदाकडून आणि नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त करतानाच आयुक्त साहेबांनी आपल्याला नव वर्षाच्या आणि वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या, ज्या माझी वसुंधरा अभियानाचा आपण उल्लेख केला, त्या माझ्या वसुंधरा अभियानाची एक सामूहिक शपथ आज या निमित्तानं आपण आयुक्त साहेबांसमोर ग्रहण करतो आहोत। कृपया सर्वांना विनंती आहे की हात पुढे करून माझी वसुंधरा अभियानाच्या सामूहिक शपथीसाठी खूप आपण सगळे उभे राहिलेलो आहात, तरी इट जस्ट गिव मी 2 मिनिट्स प्लीज। शपथ घेणं मी असं देर यूज टू बेट आय आय यूज टू बी फॅनॅटिक अबाउट बिईंग रिलिजियस, वेड्यासारखा रिलिजियस होतो, नाऊ आय एम प्रेझेंटली आय एम ऑन द अदर एक्सट्रीम, बट वेन आय वॉज लाईक दॅट त्यावेळी दिवसभर पारायण करायचं देव, व्हाईल आय वॉज नॉट अंडरस्टँडिंग एनी। आपण ज्या शपथा घेतो ना शासनामध्ये त्यांचं तसं होतं की आपण न समजता एक फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही फोटो ऑफ म्हणून करतो, आय वॉज सेइंग की मी तिथे उभारून शपथ घेईल, बट देन आय वॉज टोल्ड की तुम्ही इथे थांबा कारण हा फोटो आपल्याला तिकडे अपलोड करायचा असतो, ठीक आहे दॅट इज इम्पॉर्टंट, बट देन माझी वसुंधरा इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॅम्पेन, पर्यावरणाच्या गोष्टी ह्या फक्त गोष्टी पुरता नसाव्यात तर आता म्हणा आहे, बट देन परत जाऊन वाचा येईल समजून घ्या, आय एक्सपेक्ट एव्हरीबडी टू अंडरस्टँड व्हॉट यू आर सेइंग आणि त्या पद्धतीने आपली शपथ घेऊ, काइंडली रिपीट आफ्टर माय सेल्फ, मी भारताचा सुजाण नागरिक शपथ घेतो की मी या भारत मातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करेन, या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन, मी
या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही। जास्तीत जास्त झाडे लावा या देशाला व वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल। जय हिंद, धन्यवाद। अच्छा, आपल्या मनोगतामध्ये आयुक्त साहेबांनी विविध विषयांना स्पर्श केलेला आणि निश्चितच आपल्या सर्वांच्या माध्यमातून नवी मुंबईचा जो काही नावलौकिक आहे तो उत्तरोत्तर वाढत आहे। 3व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण कोविडच्या प्रतिबंधात्मक नियमावलीचं पालन करत अत्यंत मर्यादित संख्येनं आज या ठिकाणी हा समारंभ साजरा केला। आयुक्त साहेबांनी आपला अमूल्य वेळ या निमित्तानं उपलब्ध करून दिला। त्यांच्याप्रमाणेच अतिरिक्त आयुक्त सन्माननीय सुजाता ढोले मॅडम, संजय काकडे साहेब, सर्व सन्माननीय विभाग प्रमुख, अधिकारी वर्ग, कर्मचारी वृंद, स्वच्छताकर्मी यांनी आपला अमूल्य वेळ उपलब्ध करून दिला। फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे नागरिक, विविध संस्था, लोकप्रतिनिधी हा कार्यक्रम अनुभवतात त्यांनाही या